नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार. ठिक्कर बिल्ला निर्मित खजिना साठवणीतल्या आठवणीतल्या कविता पुस्तकं आणि बरंच काही मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत. खरं तर आज नेहमीपेक्षा आपण थोडेसे उशिरा भेटतोय. रात्री 9:30 वाजता भेटतोय, नॉर्मली आपण दुपारी 4:30 वाजता भेटतो. पण मी परवा सांगितलं तसं आज त्याचं कारणही तितकंच विशेष आहे, कारण जो पाहुणा, जो आपला मित्र आज इथं आपल्याला भेटायला येणार आहे, तो आपल्याशी साता समुद्रापार अमेरिकेतनं संवाद साधणार आहे. त्याच्यामुळे आत्ता त्याच्याकडे त्याची सकाळ झाली आहे आणि आपल्याकडे 9:30 वाजलेत रात्रीचे. तो मित्र कोण आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याची ओळख मी काय वेगळी करून देणार. पण एक अत्यंत अत्यंत प्रामाणिक असा गायक, अतिशय प्रेमळ माणूस, फार इंटरेस्टिंग ह्युमन बीइंग आहे आणि त्याच्याशी जास्तीत जास्त गप्पा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माराव्यात आणि त्याच्या खजिन्यामध्ये काय काय दडलंय हे जाणून घ्यावं या उद्देशाने आज आपल्याला भेटायला आपल्या सगळ्यांच्या फरमाईशीवरनं मी आमंत्रित केलंय महेश काळे यांना. लेट्स सी की महेश आलाय का. हाय प्रशांत, आमच्या सूरनवा ध्यासनवाचे निर्माते दिग्दर्शक प्रशांत नाईक आलेले आहेत इकडे. नमस्कार. मी बघते की महेशला मला जॉईन करता येत आहे का. तोपर्यंत इकडे बघून केस नीट करून घेते. हाय, हाऊ आर यू? वेलकम. थँक यू सो मच. थँक यू. कसं आहेस? गुड मॉर्निंग झाली का तुमची? झाली. सो नॉर्मली मी जेव्हा 4:30 वाजता लाईव्ह करते तेव्हा माझ्या हातात चहाचा कप असतो. तुझ्याकडे शक्यतोवर मी तरी ठरवलंय की कोरोना बद्दल ह्या कार्यक्रमामध्ये मी कोणालाच विचारत नाही. पण इथे आम्हाला ऍक्च्युली भारतामध्ये ज्या अमेरिकेतल्या बातम्या कळतात त्यांनी थोडीशी भीती वाटते. तर तुम्ही सगळे ठीक आहात ना, व्यवस्थित आहात ना तिकडे? हो, आम्ही ठीक आहोत, अगदी व्यवस्थित आहोत. पण अमेरिकेची म्हणजे जी तुम्हाला बातम्या कळतायत त्या खऱ्या आहेत. साधारण जगातल्या टोटल केसेस पैकी 1/3 केसेस अमेरिकेतच आहेत फक्त. त्यामुळे जरा गंभीर परिस्थिती आहे सगळ्यांनी. आत्ताची परिस्थिती कशी आहे आणि फार नको बोलूयात मला, कारण ते सगळीकडे त्याच्याबद्दल बोलणं चाललंय. जे सांगायचं असतं ते सगळं सांगून झालेलं आहे. पण फक्त समजा एखादा वॉर असतं ना, तर तेव्हा आपल्याला तळघरात जाऊन लपायला सांगतात असं मूवीज मध्ये बघितलंय. का तर गोळ्या येऊन कुठून लागतील आपल्याला कळणार नाही, त्यामुळे आपण खाली. तर हे कोरोनाचं साधारण तसंच आहे, कुठून येईन तो त्या कोरोनाची गोळी लागेल आपल्याला काही कळू शकत नाही. त्यामुळे आपल्या सगळ्या मित्रमंडळी जे आले त्यांना घरीच बसा, गप्पा मारा आमच्याशी, उद्या आणखीन कोणाशी मारा, परवा आणखीन, घरीच बसा. साधारण सगळेजण तसंच करून आपापलं मनोरंजन करून घेतात. हो, आणि माझ्या लेखी तर मी असं सगळ्यांनाच, आपले जे जे मित्र आतापर्यंत या कार्यक्रमात आले गप्पा मारण्यासाठी म्हणून, त्यांना सगळ्यांना हेच सांगतेय की अदरवाईज भेटल्यानंतर जे बोलता येत नाही ते आज बोलूया. कारण नाहीतर असं होतं की आपण एवढे कामामध्ये आपल्या आपल्या व्यस्त असतो आणि तू तर ज्या पद्धतीने वाऱ्या करतोस देशोदेशीचा त्याच्यामध्ये मुळात आधी कामाव्यतिरिक्त तुझ्याशी काही जाऊन बोलावं ह्याचीच भीती समोरच्याला वाटेल की हा आधी ह्याचा जेटलॅग उतरला असेल का, हा आधी सेन असेल का, मुळात हा जागृत अवस्थेत असेल का. ए मी असतो हा कुठे असलो तरी जागृत अवस्थेत असं नाही म्हणायचं. हो खरंय, मी इतका वेळ गेल्या 5-8 वर्षांमध्ये एका ठिकाणी नाहीये. इतके दिवस, इतके महिने नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. त्यामुळे माझी बायको माझा पुरेपूर फायदा करून घेतो. मला भांडी फार चांगल्या स्वच्छ घासता यायला लागली, खूप चांगली भांडी घासता येतात मला. मला झाडांना पाणी छान घालता येतं. साफसफाई काही करत नाही, खोटं बोलण्यात काही पॉईंट नाही. तिला साफसफाईची खूप आवड, त्यामुळे ती साफसफाई करत बसते तर निदान इकडचं तिकडे हे हलवते हलव. खूप नवीन स्किल्स मला म्हणतात ना, तुम्ही काय नवीन शिकला तर मी या सगळ्या गोष्टी. हो, 8 तास झोप मला 8 तास झोप मिळालीच नव्हती. अगं
किती वर्षामध्ये, मी 8 तास झोपतोय, कधीतरी लहर आली तर दुपारी काही वाचत असताना ऐकत असताना लहर आली तर दुपारी चक्क झोपतो. कमाल मजा करतो वाह आम्ही. वाह वाह वाह, किती भारी, खूप मस्त. महेश, मला सिरियसली सांग की तुझा जो सगळा प्रवास आहे, आपण हळूहळू त्या सगळ्याबद्दल बोलूया, पण मला फार इंट्रिगिंग वाटतं रे. म्हणजे तू तू एक इंजिनियरच आहेस, मग त्याच्यानंतर तू एक एस गायक आहेस, त्याच्यानंतर तू अतिशय प्रयोगशील असा मनुष्य आहेस, कारण फक्त एकच एक अशी वाट धरून न ठेवता तू केलेले सांगीतिक प्रयोग सुद्धा, त्याच्याबद्दल पण तू लोकांना सांगच या गप्पांच्या ओघात. पण हे सगळं जेव्हापासून सुरुवात झाली असेल त्याला काहीतरी एक स्ट्रॉंग फाउंडेशन असणार डेफिनेटली, तर ते कसं होतं, काय होतं, घरातलं सगळं वातावरण कसं होतं, हाऊ हाऊ डिड इट ऑल हॅपन? घरातलं वातावरण अगदी जनरल मिडिल क्लास फॅमिलीजचं जसं असतं तसं अगदी तंतोतंत होतं. फक्त त्यामध्ये बदल एक असा होता की कुठलाही सण किंवा उत्सव असला घरी, कोणाचाही वाढदिवस असला किंवा आजीची साठी असली किंवा अगदी आमचं ते मुंज केली असे काहीही असलं ना, त्याची फिनाले कायम गाण्याने व्हायची. कारण माझा एक मामा कंपोज करतो, पेटी वाजवतो, माझी आई ओ गायची, वाव, माझी मामी उत्तम गायची, माझा मामे भाऊ गातो, माझा मावस भाऊ गातो, माझा सख्खा मोठा भाऊ तबला वाजवतो, तुम्ही आता वाजवत सगळेच नाही. गाता हां, तर ती थोडक्यात. मैफिलच असायची, 3-4 तासाची मैफलच असायची. काही कुठलंही निमित्त असो, द हायलाइट ऑलवेज यूज टू बी द फिनाले. एकत्र येऊन गायचं, मजा करायची. त्यामुळे मी अशा एका बाजूला ते फॅमिलीमध्ये असं होतं, आणि दुसऱ्या बाजूला माझे बाबा, आम्ही गोंदवलेकर महाराज, तू ऐकलं असेल नाव, साताऱ्याजवळ आहे, छोटस गाव आहे तिकडे, राम भक्त आहेत ते. तर माझ्या लहानपणापासून मला आठवतं, त्यावेळेसपासून आम्ही तिकडे जायचो त्यांच्याकडे गुरुपौर्णिमेला. त्यांच्याकडे म्हणजे ते देहात नाही आहेत, पण त्यांचं एक छान संस्थान आहे, फार इतकं शांत. माझा बराच रियाज तिकडे झालाय. मी पहाटेचा जो 2:30 वाजता उठून वगैरे रियाज करतात ना तारुण्यामध्ये, तर मी लहान असताना शाळेमध्ये आणि नंतर कॉलेजमध्ये असताना 14-15 दिवस जायचो, आणि सकाळी 2-2:30 वाजल्यापासून रियाज पूर्ण, म्हणजे ते 18 तास, भीमसेनजींनी 18 तास रियाज केला होता, आम्हालाही करायचा असं जेव्हा डोक्यात ते हे असताना जोश, तेव्हाच्या त्या गोष्टी केल्या. तर ते करत असताना एक भजन संप्रदाय आहे गोंदवलेकर महाराजांचं, ब्रह्मचैतन्य मंडळ नावाचं पुण्यामध्ये, आणि त्याची अच्छा. फिरती आरती असते दर रविवारी 5:30 ला काकडा, संध्याकाळी 5:30 ला आरती, आणि गुरुवारी रात्री 9:30 ला. आता ते बंद झालं, पण मी लहान असताना लिखिते राम मंदिर म्हणून लक्ष्मी रोड वरती एक आहे, तर त्या राम मंदिरामध्ये भजन असायचं. त्या भजनामध्ये भरत कामत, म्हणजे मोठे तबलवादक, सिनियर आहे माझा, रवींद्र पाटणकर म्हणजे नरहरी बुवा पाटणकर म्हणून पूर्वी जे गाणारे होऊन गेले, ज्यांच्याकडे छोटा गंधर्व आणि अभिषेक बुवा कैकाळ शिकले, त्यांचा नातू रवी काका, असे मंडळी असायची तिथे. आणि मला आठवतंय तेव्हापासनं, आठवड्यातनं हे 2 दिवस कायम मी जायचो तिथे आणि त्या गाण्यामध्ये रमायचो. आणि बाबा जेव्हा मुंबईला होते आधी गोरेगावला, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काम करायचे, मग ते अमरावतीला, असे सगळीकडे माझ्या बालपणामध्ये बाबा कायम फिरतच असायचे कामावरती. पण ते जेव्हा विकेंडला यायचे ना, ते शनिवारी यायचे, ती सिंहगड येऊन मला वाटते संध्याकाळी आल्यानंतर आंघोळ करून मला समोर बसवायचे, आणि दर आठवड्याला मला एक अभंग शिकवायचे ते. आणि ओ, त्यांची किती असा मस्त. हट्ट असायचा की तो अभंग मी दुसऱ्या दिवशी भजनामध्ये गावा. त्यामुळे कुठेतरी ते सगळीकडनं गाण्याचं एक माहोलच होता. आणि गाणं कसं आहे ना, ते पटकन लोकांना आवडतं, जरा बरं गायलं तरी अरे वा गातोस, गा गा गा, मग तो आमचा खरे. एक काय म्हणणार, डुग 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 जमुरे व्हायचा क्लासमध्ये, जेव्हा टीचर पुढच्या आल्या नाही की ती 4 मंडळी असते ना, काहीतरी काहीतरी करून लागा, डोंबाऱ्याचे खेळ, त्यात मी विविध गाण्याचे खेळ करायचो. सो दॅट्स हाऊ इट बिगॅन. कमाल. पण मला सांग, हे इंजिनियर वगैरे तू झालायस आणि खूप मोठा इंजिनियर, म्हणजे असं नाही की काहीतरीच केलंय, इंटरेस्ट न घेता इंजिनिअरिंग केलं वगैरे, असं नाही, तू एक हुशार मुलगा आहेस. तर ते करणं आणि आपल्याकडचं एकूण सगळं अभ्यासाचं वातावरण बघता, समजा तुम्ही डॉक्टर किंवा इंजिनियर होत असाल, हुँ.
तर तुम्ही बाकी काहीही इतर करणं हे जगात नाही फार अवघड आहे असं नाही मला तरी ती पुस्तकं नाही बघून वाटायचं सारखं. ओ तर ती ते कसं आता मॅनेज करणार? गंमत म्हणजे ती पुस्तकं इतकी जड असतात की ती नुसतं घेऊन दिवसभर बाळगली तरी सुद्धा काही करू शकत नाही. बाकी मला आठवतंय एवढं ग एवढं पुस्तक ते बघूनच पोटात भीतीदायक हो भयानक. पण ती शाळेमध्ये ना मला मार्क बडे बरे पडायचे. मी माझं ते पहिल्या पाचांमध्ये वगैरे माझं फळ्यावरती आहे. नाव वगैरे अच्छा लागायचं. मला मार्क सुरुवातीला पाडायची एक नाक होती असं म्हणूया. मी अभ्यास अजिबात करायचो नाही, खूप कमी अभ्यास करायचो. माझ्यापेक्षा जास्त अभ्यास माझी आईच करायची. मी गंमत तुला गंमत सांगतो, 10वीचे सब्जेक्टिव्ह जे विषय असतात ना, की इंग्लिश हिंदी आणि माझ्या मी जर्मन घेतला होता, त्यातले फिल इन द ब्लँक्स जर तुम्ही घेतल्या तर ते पैकीच्या पैकी मिळाले की तुला फटकन मिळतात. माझ्या आईनी करेक्ट. सगळ्या माझ्या बोर्डातल्या परीक्षेतले फिल इन द ब्लँक्स तिला माहिती होता, तिने किती अभ्यास घेतला असेल बघ. बिचारा तर एका बाजूला मला मार्क सोसू. पडायचे त्यामुळे ते एक लागतं ना, आणि मिडिल क्लास फॅमिलीमध्ये मार्क पडले तर सायन्स घ्यायचं, मग सायन्स नंतर इधर इंजिनिअरिंग करा किंवा डॉक्टर करा. मग मी इंजिनिअरिंग केलं, मला मॅथ्स मध्ये थोडी जास्ती गती होती. मग ते करत करत म्हणजे आवड होती मला, नाही असं नाही. मी इंजिनिअरिंग संपल्यानंतर ऍक्च्युअली नोकरी केली भारतात, एक 18 1.5 वर्ष नोकरी केली. इंडिया प्रॉपर्टीज .com नावाची एक बाणेरच्या तिथे एक कंपनी होती, काय वेब पोर्टल. सांगतोय. मी प्रोग्रॅमिंग करायचो, HTML कोडिंग करायचो. मग नंतर मी त्याच्यामध्ये एक टीम्स कोऑर्डिनेट करायचो. आणि त्याचं दुसरं एक हे होतं की ऍप्लिकेशन, इकडचं युनिव्हर्सिटी ऍप्लिकेशन प्रोसेस थोडंसं महागडं आहे. तर 1.5 वर्षात त्याचे थोडेसे पैसे कमवले ऍप्लिकेशन आणि तिकिटाचे, आलो इथे. मग एक मास्टर्स केलं. कमाल. इकडच्या मास्टर्सचं कारण थोडंसं वेगळं होतं. मल्टीमीडिया इंजिनिअरिंग मध्ये मी UCSB मध्ये मास्टर्स करायला आलो सुरुवातीला. आणि ते करायच्या वेळेला काय ना की आपल्या इकडची जी वाद्य आहेत ती वाद्य, जी रावण हट्टा नावाचं वाद्य माहितीये का तुला तरी? नाही रावण हट्टा, नाही. हा ईशराज नावाचं रावण वाद्य आहे, रावण हट्टा नावाचं वाद्य, मग ईशराज ओके. नावाचं वाद्य आहे. ही खूप दुर्मिळ झाली आहेत वाद्य. पूर्वी खूप असायची आपल्याकडे, खूप दुर्मिळ. आता महाराष्ट्रामध्ये सारंगी तितकी ऐकायला मिळत नाही बघ. आपल्या सुरनावाच्या सेटवरती एवढे म्युझिशियन्स येतात, सारंगी आली नाही बघ कधी. पूर्वी हो. सारंगी म्हणजे जिथे आता शास्त्रीय मैफिलीमध्ये पेटी असायची ना, तिथे डिफॅक्टो सारंगी हे इन्स्ट्रुमेंट असायचं. पण आता ते एकतर ते त्याच्यावरती प्रभुत्व मिळवणं मुश्किल आहे, आणि त्याच्यानंतर संगतीचं करणं हे मुश्किल. त्यामुळे कुठेतरी लोक कमी झाली, त्यामुळे हे इन्स्ट्रुमेंट्स लोप पावतात. तर सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा मला असं वाटलं की ही जर इन्स्ट्रुमेंट आपण सिंथेसायझर मध्ये घालू शकलो तर देल स्टे टिल पॉस्टेरिटी, म्हणजे ते कायम राहतील. आणि मग हो. वेस्टर्न वर्ल्डला त्यांचे जसे आता कीबोर्ड मध्ये सितारचा साऊंड आहे बघ, तसे जर हे आले तर वेस्टर्न वर्ल्ड मधनं कुठल्या तरी आपल्याला ह्याच्यातनं ती तिथनं ऐकायला मिळतील. जसं आता योगासनं जास्ती बाहेरनच बघायला मिळतात. ऑनलाईन गेलीस तू तर देर आर मोर नॉन इंडियन्स टीचिंग योगा विच इज अमेझिंग. तर असं कुठल्या तरी एक माझी भाबडी हे होती. पण ते करत असताना ते इतकं जास्त टेक्निकल झालं, बिट्स आणि बाईट्स इतके झाले की मला त्याच्यात गाणंच दिसेन असं झालं. आणि बाकीचं काही केलं तरी जर मी गाण्याच्या जवळ नसलो, माझ्या डोक्यात तरी जरी गाणं नसलं ना, तर मला गुदमरायला होतं. ते त्या काळात गुदमरायला झालं, त्यामुळे मी त्याच्यात मी पुढे गेलो नाही. मग पूर्वा माझी जी बायको आहे तिनी डोल्बी, जे डोल्बी लॅब्स, तुला तू आली होतीस तेव्हा, तुझी भेट झाली आणि आपण बोललो, तर डोल्बी लॅब्स मध्ये तिनी नोकरी घेतली. त्यामुळे वी मूव टू द बे एरिया. मी पूर्वी सांता बार्बराला होतो, आता सॅन फ्रान्सिस्को बे एरिया मध्ये राहतो. तर बे एरिया मध्ये आल्यानंतर मी जसं म्हणालो पहिल्या नोकरीत ना, मी 1.5 वर्षामध्येच थोडीशी एक टीम वगैरे कोऑर्डिनेट करायला लागलो ना. मला मॅनेजमेंटची खूप आवड आहे. इन अ विअर सेन्स मला ना मॅनेजमेंट आणि अध्यात्मामध्ये खूप साम्य आहे असं वाटतं. तर मला असं वाटलं की माय वाव. मॅनेजमेंट, हो हा, गुड टू ग्रेट नावाचं एक पुस्तक वाचलं होतं मी त्या कोर्स वर्कच्या वेळेला. तर त्याच्यामध्ये खूप काउंटर इंट्युएटिव्ह, म्हणजे सगळ्यात चांगला लीडर कोण जो स्वतःला डिस्पेन्सिबल करेल, ज्याच्याशिवाय सगळं काम घडू शकतं, तो चांगला लीडर. हा खूप फिलॉसॉफिकल थॉट आहे. मॅनेजमेंटचं एथिक असलं तरी खूप आध्यात्मिक थॉट, की माझ्या वाचून काहीही राहिलं नाही पाहिजे,
हा खूप आध्यात्मिक थॉट. मग मला मॅनेजमेंट करायची इच्छा, तर मग मी इथं दुसरं इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मध्ये मास्टर्स मध्ये एनरोल केलं सँटा क्लाराच्या लिव्ही स्कूल मध्ये. मग ते एक गाडी होत गेली. आणि खरं सांगायचं तर कुठेतरी मला, मी मगाशी म्हणालो तसं, ते गाणं मला मला गाण्यापासून लांब जाऊन चालत नाही. ती एक गोष्ट आहे जी मला नाही त्याच्याशिवाय राहता येत. इट हॅज टू बी ऍटलीस्ट इन माय माइंड. माझ्या मनातलं गाणं जेव्हा बंद होतं तेव्हा मी गुदमरायला, ते एकदाच झालंय सांता बार्बरा जेव्हा नवीन आलो होतो तेव्हा. कारण भांडी घासायला लागतात, नोकरीही करायला लागते, कपडे धुवायला लागतात, जेवण बनवायला लागतं. टीए म्हणून मी फिजिक्सचं एक टीए शिप करायचो, नोट टेकिंग करायचो, एका कम्प्युटरच्या लॅब मध्ये जाऊन बसायचो, लोकांना उत्तर देतो. आणि हे करत असताना फुल टाइम स्टुडंट म्हणून अवघड विषयांचं लोड घ्यायचं. तेव्हा कुठेतरी ते माझं गाणं थोडंसं आकुंचित झालं होतं. आणि मी त्याच्यानंतर ठरवलं की गाणं गाण्यापासून लांब राहू शकत नाही. तिसरं मास्टर्स थोडंसं हास्यास्पद झालं होतं, झालं असतं म्हणून मी दोन मास्टर्स नंतर म्हणलं आता स्वतःला एक वर्ष द्यावं. पूर्वा वॉज सुपर सपोर्टिव्ह, ती म्हणाली जरूर कर. आणि मग गाण्याकडे वळाल. नाहीतर ही हे आता मी जिथे आहे म्हणजे माझ्या घराच्या समोर 5 मिनिटं, म्हणजे 1 मिनिटं चालल्यानंतर गुगल आहे, आणखीन 2 मिनिटं चालल्यानंतर मायक्रोसॉफ्ट आहे, आणखीन 10 मिनिटं चालल्यानंतर अमेझॉन आहे. सगळ्या कंपनीज ह्या 2 मैलाच्या रेडियस मध्ये आहेत, तू ज्याचा विचार करशील त्या आउटस्ट्रीम सगळ्या. तर त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीच्या हार्ट मध्ये असताना इंजिनिअरिंग आणि हे करताना मी येऊन बसलो आणि मी इथे गाणं करतो. मी इंडियामध्ये, तू इंडियामध्ये असताना ना मी फॉर्मल शर्ट्स आणि ट्राउजर्स आणि बूट घालून जायचो. आता इथे आल्यापासून हाफ पॅन्ट टी शर्ट आणि चपला घालायला पण लागलोय. ऍक्च्युअली तुमची गंमत काय माहितीये ना, तू असेल किंवा अशील किंवा राहुल दादा असेल, तुम्ही सगळ्यांनी एक इतकी छान गोष्ट ही केली आहे की नॉर्मली शास्त्रीय गायक म्हटल्यानंतर एक बघणाऱ्यांच्या मनात पण जे दडपण तयार होतं ना ते तुम्ही काढून टाकलं. तुम्ही एवढं अप्रोचेबल केलं गाणं आणि हे तुम्हा दोघांचा भयंकर क्रेडिट आहे. म्हणजे ऑब्विसली आपल्या गप्पांमध्ये कट्यारचा विषय येणार नाही असं होणारच नाही, कारण आय थिंक ते तुम्हा दोघांसाठी काय किंवा आम्हा प्रेक्षकांसाठी काय, इट्स बीन अ जर्नी इन अ वे. आणि ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे आम्ही सगळे, एस्पेशली माझ्या जनरेशनची जी सगळी मुलं असतील किंवा माझ्यापेक्षा लहान मुलं असतील, ती सगळी पुन्हा एकदा अशी एक लाटेसारखी पुन्हा एकदा चांगलं गाणं काय असतं ते ऐकण्याकडे वळली. सो तुला हा खूपच जास्त एक्सपिरियन्स आला असणार ना. विलक्षण एक्सपिरियन्स आला, विलक्षण. आणि त्याची सुरुवात झाली कट्यारच्या नाटकापासनं. बीएमएमचं अधिवेशन होतं, त्याच्या त्यावेळेलाच आम्ही एकत्र बसून वर टॉकिंग अबाउट इट. राहुल, आदित्य ओक, निखिल फाटक अशी सगळी मंडळी, आम्ही वेगवेगळी आमची गाणी होती तिथे आलो होतो. सुबोध, शौनक दादा होता तिथे, सगळीच मंडळी गाणारी होती. तर त्याच्यापूर्वी मला राहुलचा एकदम रँडम फोन आला, कुठून कोणाष्टो की राहुल. एक तर आम्ही समवयस्क आहोत त्यामुळे कॉम्पिटिशन्स मध्ये, हा राहुल वसंतरावांचा नातू छान गातो. मला आठवतं पहिल्यांदा मी त्याचं गाणं ऐकलं तेव्हा तो उभा राहून कोपऱ्यामध्ये फिरोदिया करंडक मध्ये असं अलबेल असायचं, मला आवडला असं झालं होतं तेव्हा. मग त्याच्यानंतर तो माझ्या सासऱ्यांकडे सीएची आर्टिकलशिप करत होता त्यावेळेलाच, परत वी रिकनेक्टेड. मग ते आय 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 लाईक राहुल पहिल्यापासूनच. आणि त्याचं सडनली मला आउट ऑफ द ब्लू असं खूप रोजच्या टच मध्ये नव्हतो, कधीतरी 6 महिने 1 वर्षात आमचं गाठी भेटी व्हायच्या पब्लिक फोरम्स मध्ये, आणि काय कसं आहे एवढंच व्हायचं. तर तेव्हा त्याचा फोन आला आणि मला म्हणाला की मी ना कट्यार करायचा विचार चाललाय माझा, आणि एकच कास्टिंग झालं खानसाहेबांचं, मी करणार आहे. आणि मला सदाशिवचं तू करावं असं वाटतं. हे कुठून आलं एकदम? म्हणजे ऑब्विसली आय वॉज व्हेरी एक्सायटेड. तो म्हणला फक्त ह्याच्यासाठी 2-3 महिन्या करता तालमी करता तुला भारतात यायला लागेल, मला तू हवायस. मी एका सेकंदात त्याला सांगितलं येतो चल, कारण कशाचाही विचार केला नाही तेव्हा की काय करायचं कसं करायचं. मी निघालो, मला आठवते त्यांनी स्क्रिप्ट पाठवलं इथे, तिथे गमती असतात, तिथे शोरलाईन नावाचं एक पार्क आहे. आपण गेलो होतो का तिथेच? तुला कुठे आपण गेलो गेलो होतो होतो? तिकडे, हा आपण गेलो होतो तिकडे. हा, तर ते शोरलाईन वरती माझे बाबा इथे तेव्हा होते. पूर्वा मी बाबा असे आम्ही डायलॉग पाठ करायचो होतो, त्यामुळे मी भारतात गेलो तेव्हा माझे सगळे डायलॉग पाठ होते त्याचे. असं एकदम व्हेरी
अनकन्व्हेन्शनली पद्धतीने त्या कट्यार नाटकाची सुरुवात झाली. आणि नाटक का, कारण ते नाटक घडलं नसतं तर खूप गोष्टी घडल्या नसत्या. म्हणजे नाटक घडलं नसतं तर बालगंधर्व चित्रपट घडला नसता, नाटक घडलं नसतं तर कदाचित हो टिळक घडला नसता, आणि ऑफकोर्स कट्यार घडलं नसतं. कारण सुबोधला मग त्याच BMM कन्व्हेन्शन मध्ये आम्ही एकत्र बसलो होतो, राहुल, मी, प्रशांत दादा होते, प्रशांत नामल्यांचं पण ते माहित नाही. असं एका ओळीत मैतर नावाचा प्रोग्राम होता सुबोधचा, आणि त्या मैतर नावाच्या हाँ प्रोग्राम मध्ये एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तो प्रत्येक जण येऊन एक सॉलिलोकी करतो. तर तेव्हा करेक्ट त्यांनी करेक्ट नटसम्राट मधले हे केलं होतं, एक प्रवेश केला होता. आणि मी आणि राहुल आम्ही एकमेकांकडे असं बघितलं, आणि देन इट वॉज लाईक हा दिस इज द गाय. मग आधी त्याला कविराजा करता विचारलं, आणि नंतर विचारलं तू डिरेक्ट करशील का. बर, त्याला अजिबात गंध नाही, तो म्हणजे बालगंधर्वच्या खूप जवळ कट्टा. सॉरी, हा मला कुठला तरी कॉल आला. नो बालगंधर्वच्या प्रॉब्लम, जवळ नो एका प्रॉब्लम. कट्ट्यावरती टाइमपास वगैरे करायचा, पण आत कधीही जाऊन बघणार नाही. संगीत नाटक म्हणले शीशी अशी त्याची प्रवृत्ती होती. पण तो एक तर शौनक दादा, सलील ह्या लोकांबरोबर तो एक मैतर नावाचा प्रोग्राम करे, तिथे त्याचं थोडंसं कंडिशनिंग सुरू झालं क्लासिकल म्युझिकचं. आणि कट्यारमुळे तो पार त्याच्यात डुबून गेला, कारण त्या तालमीच्या वेळेला हे ऐक ते ऐक असं कर तसं कर 24 तास त्याच्यामध्येच. तर त्या कट्यारच्या काळाच्या वेळेलाच त्यांनी स्वतःनीच एक आम्हाला एका प्रयोगानंतर मला असं वाटतं की बोरिवली का ठाण्याला झाल्यानंतर लॅपटॉप कडून दाखवलं, हे बघ हे कसे फोटो, आणि त्याचे त्या स्त्री वेषामध्ये बालगंधर्वचे फोटो त्यांनी तेव्हा आम्हाला दाखवले होते. काय आणि म्हणलं मस्त. मला हे करायचंय काय झालं तरी. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. तर कमिंग बॅक टू कट्यारच्या तालमी, तर आम्ही 2-3 महिने मुंबईमध्ये तालमी केल्या तिच्या. गाई गंधनी, वाव, फर्स्ट टाइम ऍक्टर्स, मला ऍक्टिंग बिक्टिंग काही. मी फिरोदिया करंडक मध्ये फक्त भिकाऱ्याचा एक रोल केला होता. या विंगेतनं गळ्यात पेटी घालायची, आमतोडे रे पारे रे झी, आणि त्या विंगेतनं एक कोणतरी भीक देतो ती घ्यायची नमस्कार करून, एवढंच. खूप लहानपणी कथे करी आम्ही, कथे करी गोष्ट सांगतो होशी होशी वरायाची, असं तिसरी वगैरे मध्ये कथे करी, म्हणजे परत गाण्याचं कुबडी घेऊन मी स्टेजवरती आलो. तर त्यामुळे तो फार अमेय होता, आणि अमेय, आय हॅव व्हेरी वॉर्म रिगार्ड्स फॉर अमेय. त्यावेळेला अमेय जेव्हा सुबोध त्यावेळेला सर एक 10 सिरियल आणि 25 पिक्चर करत होता तो जेव्हा नसायचा, नाही गंमत केली, पण तो जेव्हा नसायचा तेव्हा अमेय तालमी करून घ्यायचा आमच्या, कारण त्याला थिएटर आणि ऍक्टिंगचं व्यवस्थित बॅकग्राऊंड असायचं. आणि मला आठवतंय माझा जो एंट्रीचा जो पूर्ण प्रवेश होता ना, तो त्यांनी माझ्याकडनं बसून घेतलाय. मला हो सगळ्यांना क्रेडिट त्याचं द्यायला लागेल. हो, पहिला कुणून आला, दुरून आलो तिथून कसं, आणि तो करून दाखवत. मला अजूनही दिसतं की तो मोड्यावर बसलो, दुरून आलो असं कर अरे, म्हणजे. आणि तो सुद्धा माझ्यासारखा खूप फन लविंग आहे, त्यामुळे आमची त्या ट्रॅव्हल मध्ये इतका दंगा केला आम्ही दोघांनी मिळून, धुव्वा. तर दॅट्स हाऊ द कट्यार जर्नी स्टार्टेड विथ द नाटक. आणि नाटक मला असं वाटतं की 2009-10 ला आलं, पण तेव्हापासनं मग त्या निमित्ताने मला राहुल सुबोध सारखे मित्र मिळाले. सुबोधची खूप माझी घट्ट मैत्री झाली त्याच्या त्याच्यानंतर. मी त्याच्या सेट्स वरती जायचो, मग आम्ही गप्पा मारायचो, तो म्हणायचा तुला सदाशिव कसा दिसतो, मी असं ह्याच्यातनं म्हणलं मला तो सचिन तेंडुलकर सारखा दिसतो. दिसताना वाटणार हा कोण आहे टिंगू, पण बॅट हातात आल्यानंतर 7 फुटाला तो 25 फूट मोठा दिसेल तसा तो आहे. तो गायला लागल्यानंतर एरवी तो त्याचा डिमिनर खूप साधा असेल वगैरे, अशा ह्याच्यातनं सुरुवात झाली. आणि त्याच्यात पण आमची एंगेजमेंट, माझी आणि सुबोधची ऍक्च्युअली एंगेजमेंट एकाच प्रयोगाची होती. राहुल म्हटला होता तू हो फक्त शुभारंभा करता ये, त्यानंतर आपण डबल कास्टिंग करू. त्यामुळे डबल कास्टिंगच्या दोघांच्या तालमी चालू होत्या. सदाशिवची एक हो पॅरल चैतू चैतन्य कुलकर्णी जो आहे तो तालीम करायचा त्याच्यात, नंतर त्यांनी केले प्रयोग. पण पहिला प्रयोग पुण्यामध्ये जो झाला, तो झाल्यानंतर तिथे खूप प्रसाद सावकार, म्हणजे जे ओरिजिनल नाटकामध्ये होते, किंवा पंत दारवेकर मास्तरांचा मुलगा, पंत म्हणजे पणशीकर ज्यांनी प्रोड्यूस केलं हे नाटक, ते बाळासाहेब मंगेशकर, ही सगळी मंडळी आली होती तिथे.
का विलक्षण विलक्षण मौका होता तो. गंमत म्हणजे एकही रंगीत तालीम झाली नव्हती पूर्ण नाटकाची. पहिली रंगीत तालीम अरे स्टेज बाप वरती रे, झाली. तुम्ही आणि काय डेंजर आहात. ते काय, पण आम्ही शास्त्रीय कलाकार आहोत ना, आम्हाला ते इम्प्रोव्हायझेशनची सवय. त्यामुळे असंच असतं असं आम्हाला वाटलं पहिला दिवशी. दडपण नाही आलं, कदाचित कंडिशन कलाकाराला दडपण आलं. सुबोधला खूप दडपण आलं, त्याची त्यांनी खूप कष्ट, त्यांनी तारेवरची कसरत करून खूप कष्ट केले नाटकावरती. म्हणजे तो ऍक्टिंग पण करत होता आणि ऍक्टिंगचा त्याचा जवाबच नाही. त्याच्या एंट्रीला त्याची पहिले देणं असं काहीतरी करत करत त्याचा तेव्हाच असं एकदम भरून टाकायचा तो स्टेज. त्याच्यापासनं त्यांनी तेव्हा सुद्धा त्यांनी खूप रिस्क घेऊन त्यातलं एक पंडितजींचं जे कॅरेक्टर होतं जे सबस्टॅन्शियल होतं ते त्यातनी वगळलंच. कारण पूर्वी नाटक हेच आहे, जेव्हा चालायची संगीत नाटकं, त्यांचा उदय ज्याच्यामुळे झाला त्यामुळेच कदाचित त्यांचं पतन पण झालं, की रात्रभर चालायची वन्स मोर मिळायचा रात्र. अशी सांगितलं जातं की दीनानाथ रावणला वन्स वन्स मोर मिळाला की तिथे तेच पद वेगळ्या चालीत गायचे, परत वन्स मोर मिळाला की परत वेगळ्या चालीत गायचे. काय विलक्षण त्यांचं सामर्थ्य असेल बघ. कमाल. पण त्यामुळे ना हे रात्रीचे प्रयोग म्हणजे संध्याकाळी 7 ला सुरू झाले की पहाटे 4 वाजेपर्यंत चालायचे. पण जसा काळ बदलत गेला, जसं मुंबई बिझी झाली, जसं लोकल शेवटची ट्रेन इतके वाजता झाली, तेव्हा लोक ती सोडून जायला लागली नाटक. त्यामुळे कट्यारची जी संहिता आहे ती संहिता आता आपल्याला मिळतात की नाही, 6 तासाचाच फक्त चंक मिळतो ना एकदा बुकिंग केलं की हॉल. मग 6 तास आमचा सेट मामा मुळ्यांनी केला होता, भव्य सेट, तो लावायला आधी वेळ लागायचा. इनव्हेरिएबली आधीचं करेक्ट. नाटक अर्धा तास उशिरा व्हायचं. त्यामुळे सुबोध हॅड अ व्हेरी गुड पल्स, तो म्हटला आपण नाटक चुस्त करायचं. त्यांनी त्यामधनं पंडितजींचं ऑन स्टेज हेच उडवून टाकलं, त्याच्यामध्ये नरेशन आणलं जे नव्हतं. त्यामुळे त्यांनी कमालीचं एक त्याच्यात ट्विस्ट आणला, ते नाटक खूप रेलेव्हेंट केलं, चुस्त केलं. तर त्या पहिल्या प्रयोगाच्या वेळेलाच आम्हाला हे सगळी मंडळी जी होती, तर त्याच्यातनं मला दुसऱ्या दिवशी राहुलचा फोन आला. राहुल म्हणला महेश तू जाऊ शकत नाहीस. म्हणलं ऐ तू प्लीज थांब, मला बाळासाहेबांचा फोन आला होता. ते म्हणले ते जे कोण आहेत त्यांच्याशिवाय तुम्ही करू शकत नाही. म्हणलो बोमला. पण मग देन आय स्टेड ऑन, देन आय स्टेड ऑन. आणि मग त्यावेळेलाच मी कसं करायचो, मी इयरली किंवा वर्षातून 2 ट्रिप्स जेव्हा करायचो तेव्हा ब्लॉक डेट्स द्यायचो, मी ह्या वेळेला येणार आहे, म्हणजे कार्यक्रम जेव्हा ठरायचे. आणि मग कार्यक्रम नसताना सगळे धडधड धडधड आम्ही कट्यारचे प्रयोग भरायचो, माझ्या आणि सुबोधच्या आणि राहुलच्या तिघांच्या तारखा एकत्र करून. असे आम्ही आता मला असं वाटतं की 1-2 वर्षापूर्वी षण्मुखानंदला 101वा प्रयोग केला आणि ते फॉर्मली नाटक काय सुपर आहे, किती भारी किती हो, भारी. पण मला कायम एक प्रश्न तुला विचारायचा होता या बाबतीत, की कट्यार खर तर तुझ्या गुरुजींचंच सगळं लेगसी आहे, त्याच्यामुळे खर तर गाणं गाणं तुला म्हणजे तुझ्या मनात बसलेलं असणार आहे, पण तरी सुद्धा परफॉर्म करताना सगळ्यात कठीण कुठलं गाणं वाटलं? गाणं नाही कुठलंच वाटलं मला. माझं एक स्वप्न आहे का शांत प्रशस्त सभागृहात जाणकार श्रोत्यांचा समुदाय असावा, गर्दी आहे पण ती दर्दी रसिकांची, असा जो डायलॉग होता त्यावेळेला माझा घाम फुटायचा. कारण एरवी एक वाक्य बोलले की समोरचा बोलायचा, याच्यात एवढं मोठं वाक्य आपण गाणं नसताना स्टेजवर इतका वेळ टिकायचं. एरवी मी खरं सांगायला गेलो ना, मी आता तुला कदाचित कॉमेडी वाटेल ते, कारण सुरणावरती फक्त बोलतोच मी, पण तिथे सुद्धा इट इज इन रिस्पॉन्स टू समथिंग ना. मी खूप शाय आहे, आय एम काइंड ऑफ एन एक्स्ट्रोवर्ट इंट्रोवर्ट. मी माझ्या कामापुरता तिथे जातो ते करतो, पण त्याच्यानंतर मी खूप आय एम व्हेरी लिमिटेड. कधी कधी लोकांना वाटेल की हा शिष्ट आहे, हा स्वतःच्याच ह्याच्यात असतो, पण मी थोडा शाय आहे अगं. मला ते असं पार्टी वगैरे मी कधी कुठली गेलेलं नाहीये, बर्थडे पार्टी फक्त लहानपणी गेल्यात तेवढ्याच असं. त्यामुळे मी थोडासा असं बंद बंद असतो गाण्याची. मला गाण्याचं कसं असतं मी तुला सांगतो, अजूनही होतं ते स्टेजवर गेल्यानंतर ना, तो एक कधी दिसतात कधी दिसत नाही, पण एक अंगावरती काटा येतो. आणि तो मला असं वाटतं ना ती खूण असती, की मी एक प्रार्थना करतो प्रत्येक वेळेला स्टेजवरती जा, ती खूण असती की आपली प्रार्थना कुठेतरी ऐकू गेल्याची, मंजूर झाल्याची मी म्हणणार नाही, ऐकू गेल्याची, ऐकू गेल्याची प्रार्थना ते अंगावरती असं एक ते वाटतं ना, ते प्रत्येक गाण्याला व्हायचं, ते प्रत्येक गाण्याला व्हायचं. शेवटचा जो एक क्षण आहे त्या ह्याच्याप्रमाणे संहितेप्रमाणे ना, सदाशिव हा
नवशिका आहे, तो आल ये जेव्हा येतो तेव्हा तो गाणं लहानपणी फक्त शिकलेला असतो, आणि खानसाहेब एक दणकून गाणारे असतात, त्यामुळे सुरुवातीपासून बरोबर सगळे राहुल दणादण वन्स मोर घेत जायचा. मी वन्स मोर घ्यायचा नाही असं ठरला असेल आपला, तरी एकदा घेतलाय की आमची फजिती झाली नंतर सांगितलं तुला. पण शेवटचं जे असतं ना, तर त्याच्यात असं ह्याच्यात आपल्या फिल्म मध्ये थोडस बदललंय, पण ते साधारण तसंच आहे की तो पकडला जातो घरी त्यांच्या शिकत असताना, आणि हो मग मध्यस्थी कविराज करतो, कारण कविराजला गाणं गावंसं वाटत असतं पण त्याच्याकडे गाण्याचं स्किल नसतं, त्यामुळे ही इज अ सायलेंट सपोर्टर ऑफ सदाशिव. तर तो म्हणतो खुनी दरोडेखोराला जो मिळतो तो तरी त्याला शेवटची इच्छा विचारा, तर तेव्हा सदाशिव म्हणतो की माझी शेवटची इच्छा आहे मला तुमच्या समोर तुमच्या That's आसनावरती बसून गायचंय, तुम्ही समोर बसा मला तुमच्या आसनावरती बसून तुमच्यासाठी गायचंय. आणि मग ते गाणं सुरत पिया की जे तो पंडितजींचे पाय चेपत चेपत खासाहेबांचे पाय चेपत चेपत जे ऐकतो तेच त्याला परत गाऊन दाखवतो, आणि त्याचं गाणं झाल्यानंतर मग खासाहेब म्हणतो अरे तो शेवटचा अंतरा गायला नाही. मी म्हणतो पण मगाशी तुम्ही जितकं गायलं तितकं मी गायलं, मला शेवटचा अंतरा तुम्ही गायला नाही, पण तुम्ही आता मला शिकवा मी लगेच गातो तुमच्यासाठी. तो म्हणतो नाही गाणं मी तुला शिकवणार नाही. मग तो म्हणतो आता मला ह्या माझ्या अल्पमतीने जो अंतरा सुचलाय तो ऐका, आणि मग तो एक वेगळा अंतराय सुरत पिया की जो चित्रपटात नाहीये, पी कोस मेरन आणि त्याच्यानंतर एक तराणा आहे, तर तो जो आहे ना तो असा चढत चढत जातो, आणि त्याच्यात अपेक्षा अशी आहे की खासाहेबांची गायकी, पंडितजींची गायकी आणि स्वतःची प्रतिभा अशा तीन गोष्टी मिळून एकत्र जेव्हा येतं, तेव्हा ना खासाहेबांच्या गायकीचा ना पंडितजींचा ना सदाशिवचा पण गाण्याचा विजय होतो, असं एक त्याचं मेटाफरिक हे आहे. ते गाणं गाताना एक वेगळा अनुभव. सगळ्यात पहिलं की अभिषेकी बुवांच्या त्या संथ चालीतलं जे गई छंद आहे ते पहिलं गाणं आहे माझं स्टेजवरती गेल्यानंतर, ते गाताना एक माझ्या पहिला स्वर जेव्हा लागतो तेव्हा तो कधी कधी आपल्याला खूप आवडेल असा लागतो, कधी कधी त्रास होईल असा लागतो, पण पहिला स्वर लागतो ना, म्हणजे म्हणतात ना कुठलीही रिलेशनशिप खरी असली ना ती खूप हॅपी असली, सुखाची असली, कधी कधी दुःखाची असली, पण त्याचा आतमध्ये एक आत्मिक आनंदच असतं, सॅटिस्फॅक्शन असतं, तर त्या स्वरात एक सॅटिस्फॅक्शन होतं. पहिला स्वर मला काय माझ्या मैफिलीचा, आणि शेवटचा स्वर, कारण शेवटचा स्वर हा खूप तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो पुढच्या सगळ्याच्या करता. तर ह्याच्यात मला पहिलं घेई छंद आणि शेवटचं सुरत बी, इफ यू वर टू आस्क. वा मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी तुला नाही सांगणार तू गा, पण मला राहत नाही. काहीतरी थोडंसं ऐकव ना प्लीज. कट्यारचा विषारी कारण एवढं ते रंगत चाललंय, त्याच्यामुळे मी तुला मी रिक्वेस्ट करते. कट्यारचं ना जे चित्रपटात घेतलं नाहीये ते गाणं गातो चालेल. दिन गेले ते प्लीज आहे प्लीज मॉन्टाज सॉन्ग म्हणून जिथे पंडितजी लहान सदाशिवला शिकवतात असं, त्या ह्याच्यावरती दोन चार गाणी आहेत त्यापैकी ते आहे, पण ते पूर्ण नाहीये, ते आम्ही रेकॉर्ड केलं होतं पण मला असं वाटतं की बाकीच्या गाण्यांमध्ये ते थोडंसं झाकलं गेलं. महेश, मला फक्त एकच सेकंड दे, एकच सेकंड आहे फक्त. मी दे 1 मिनिटात आले कारण आपला कार्यक्रम माझ्या घरातले पण ऐकतात आणि तो आवाज खूप मोठा आहे, तर तो मला थोडा उशिरा ऐकू येतो इथे बाहेर. तर मी फक्त आवाज कमी करायला सांगू झाले. तोपर्यंत तुमच्या सगळ्यांची गप्पा मारतो. अरुणी किरणी प्लीज, अमृता देवेंद्र भूप हाय, सॉरी सॉरी, यस हाय. यस यस नाही मी ह्या इकडे या लोकांच्या तोपर्यंत कमेंट्स ऐकत होतो वाचत होतो, तर खूप जणांना म्हणणं आहे की तू आहेस आणि तरी तू तुला मी सांगितलं नाहीये गा असं कसं. युट्यूब वरती जा गाणी भरपूर आहेत माझी, गप्पा आहे का तिच्याशी गप्पा मारायला मिळतात. एक एक मिनिट हा मला त्याचे बॅकग्राऊंड तुला सांगायला आवडेल. एक कबीरचा दोहा आहे, त्याचं कसं कुठून कुठून गोष्टी कशा आहेत, आता तर मला त्या कलाकृतीत नेमकं कसं गेलंय माहित नाही, पण मला खूप स्ट्रॉंग हंच की ह्याच्यात अभिषेकी बुवांचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असेल, एक म्हणजे साहित्यामध्ये सुद्धा काय निवडावं याच्यामध्ये त्यांचं खूप बारकाईने लक्ष असायचं असं सांगतात. तर ते कबीरचा दोहा आहे, बीत गए दिन भजन बिनारे, बाल अवस्था खेल गवाई, जब जोबन तक मन घन रे, बीते दिन बिन भजन बिनारे.
असं ओरिजिनल कबीरचा दोहा आहे. तर त्याचं त्यांनी मराठीतलं भाषांतर केलेलं एक नाट्यपद ह्याच्या कट्यारमध्ये घेतलेलं आहे, ते ऐकवतो तुला. ओके वाह दिन गेले भजना विण सारे, दिन गेले भजना विण सारे, बालपणा रमण्यात गमविला, बालपणा रमण्यात गमविला, वाह यौवनात धन लौकिक प्यारे, यौवनात धन लौकिक प्यारे, दिन गेले भजना विण सारे, दिन गेले मोहा पाई मूळ हरपले, मोहा पाई मूळ हरपले, अजुनी शमेना तृष्णा कारे, अजुनी शमेना तृष्णा कारे, म्हणे कबीर म्हणे कबीर, साधु जनई का म्हणे कबीर, साधु जनई का, भक्त प्रभूते तरले सारे, भक्त प्रभूते तरले सारे, दिन गेले भजनाविण सारे, दिन गेले. वाह 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 वाह, काय एकदम सुंदर ना. हो. यातली गाणी काही कलाकृती असतात ना, त्या म्हणजे देव एक ब्लेस करूनच पाठवतो ना. तसं आहे, नक्की रे, आम्ही आमच्या नक्कीच. सेटवरती बोलणं व्हायचं, तर ह्या ह्याच्या तालमी मध्ये, तर मी माझं असं स्टान्स असं, हे कुणी केलं तरी चांगलंच होणार नाटक, मी आम्ही करायचो. आम्हाला एक असं की आपण आता असं करू तसं करू, म्हणजे जे झालं खरं ना, ही लाट जी म्हणतेस ना स्पृहा, ती चित्रपटानी साधारण 100 पटीनी वाढली, पण ती लाट जी सुरू झाली होती ना, की तरुण पिढी त्याच्याकडे यायला सुरुवात, ती कट्यारच्या नाटकापासून सुरू झाली. म्हणलं हे गाणी इतकी चांगली आहेत, ती साधारण तशी कुणी गायली तरी ती आवडतीलच इतकं. आणि ते बघ ना, जे पणशीकरांनी त्याचं प्रोडक्शन करावं, वसंतरावांनी त्यातला एक रोल करावा, प्रसाद सावकारांनी दुसरा करावा, भार्गवराम आचरेकर त्याच्यामध्ये पूर्वी होते, शंकर घाणेकर त्यामध्ये कविराजाचं काम करत असत, दारव्हेकर मास्तरांनी ते लिहावं आणि डायरेक्ट करावं, आणि अभिषेकी बुवांनी त्याचं संगीत करावं. मी काय ते ऑल स्टार्स, आणखी मी काय वर्ल्ड 11 वर्सेस रेस्ट ऑफ द वर्ल्ड जसं असतं तेव्हा, वर्ल्ड 11ची जी क्रिकेटची टीम होईल तशी अख्खी टीम या कट्यारच्या संघामध्ये दडली होती. आणि त्याच्या त्यापासून ते अगदी जसं ब्लेस होत गेलं ना, मध्ये मध्ये त्याचं चंदू काका चंदू लिमयांनी त्याचं एक हो. पुनरावृत्ती केली होती, मी तेव्हा बघायला गेलो होतो अभिषेकी बुवांच्या सगळ्या आमच्या कुटुंबासोबत. मला आठवतंय काकू शेजारी बसले होते माझ्या, अभिषेकी काकू, आणि तो पडदा जेव्हा बंद होतो ना, अभिषेकी बुवांची एक सिग्नेचर असायची, प्रत्येक नाटक ज्याच्यामध्ये त्यांनी संगीत दिलंय, कर्टन कॉल जो शेवटचा असतो ना, तेव्हा त्यांच्या आवाजातलं एक त्याच नाटकातलं पद वाजायचं. म्हणजे बंद रेशमाचे मध्ये सर्वात्मका सर्वेश्वरा, ययाति देवानी मध्ये सर्वात्मका सर्वेश्वरा, बंद रेशमाचे मध्ये पथ जात धर्म किंवा असेल, किंवा मग सर्वात्मका मध्ये त्यांच्या लागी करे जुमा कटा, अशी एक त्यांच्या आवाज येतात. तर मला असं वाटतं की तो कर्टन कॉल झाला, मी लहान होतो तेव्हा, घळा 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 डोळ्यातनं पाणी येत होते. चंदू काकांनी केलं, सगळी ओरिजिनल स्टारकास्ट होती, वसंतरावांचं काम फक्त चंदू काकांनी केलं. ते प्रत्येक वेळेला असते जेव्हा आलं नाटक, ते उफाळूनच आलं. तसं देवाचा एक, मला असं वाटतं की कुठेतरी आशीर्वाद आहे की मला त्या नाटकाचा भाग भाग होता आला.
त्यामुळे आय एम फॉर एव्हर इंडेक्टेड टू राहुल. किती मस्त, किती मस्त. पण तू मगाशी बोलताना म्हणालास की अभिषेकी बुवांचं कदाचित त्या कबीराच्या दोह्यामधनं ते पद होण्यामध्ये पण कदाचित त्यांचा हातभार असेल, याचा अर्थ. आणि ओव्हरऑलच त्यांची सगळी कॉम्पोजिशन, त्यांच्या चाली ह्या इतक्या प्रासादिक आणि इतक्या सुंदर आणि तरीही इतक्या कॉम्प्लेक्स अशा असतात, तर त्यांना निश्चितपणे काव्याची पण तेवढीच जाणकारी असणार, प्रचंड शब्दांवर विलक्षण प्रेम असणार त्यांचं. त्यांनी जर्नलिझम मध्ये एक डिग्री घेतली होती अभिषेकी बुवांनी, लॉ शिकले होते ते, आणि ते संस्कृत पुरोहित म्हणजे हे मूळचे लोक मंगेशीचे पुरोहित आहेत. दिदींचं आणि अभिषेकी बुवांचं घराणं जे होतं ते पौरोहित्य करायचे मंगेशीच्या मंगेशाचे. अजूनही म्हणजे मी जेव्हा शिकत होतो त्या काळामध्ये अभिषेकी बुवांचे मोठे भाऊ तिथे पूजा करायचे देवाची, त्यामुळे संस्कृतचे पंडित होते ते. नंतर त्यांनी जेव्हा मुंबईला गेले त्याच्यानंतर त्यांना उर्दूचे सुद्धा खूप आवड लागली, त्यामुळे त्यांचं त्यांचे एक तर त्यांचा मी आता आपल्या गुरुबद्दल असं ऑब्जेक्टिव्हली बोलणं थोडं मूर्खपणाचं होईल, पण म्हणजे एखाद्या वडिलांबद्दल एक प्राऊड मुलगा जसा सांगतो, भिजलेला स्वर असायचा. त्यांनी एक स्वर लागला की ती कटर अशी जायची, आर पार जायची, श्री अनंत त्यांचं सुरुवात जेव्हा व्हायचा तेव्हा, आणि त्याच्यावरती त्यांना शब्दाची इतकी चांगली जाण असायची, त्यामुळे ते स्वर बरोबर कशावर कसे ठेवावे हे त्यांना आपसुक त्याच्यावर. तुला काटार होते कोणाला हे नाट्यपद माहिती ना, ते शांताबाईंनी लिहिलं, रणजित देसाई नाटक करत होते बंद रेशमाचेच, त्यातली गाणी शांताबाईंनी सगळी लिहिलेली आहेत, पण त्या सिच्युएशन करता गाणं जमत नव्हतं की रणजित देसाईंना जे अभिप्रेत ते लिहिलं जात होतं, मग ते आज काव्याचं बरोबर असेल तर चालीच्या दृष्टीने हे बरोबर नाही, आणि खूप चर्चा होत होती. तेव्हा बुवांनी शांताबाईंना एक शेर ऐकवला ज्याच्यावरनं हे गाणं निर्माण झालं, लोग गैरों की बातें करते हमने तो अपने भी आजमाए, लोग कांटों की बातें करते हमने तो फूलों से सखाए. असं अभिषेकी बुवांनी शांताबाईंना एक शेर ऐकवला, आणि मग त्याच्यावरनं काटार होते कुणाला आक्रंद तात कोणी, माझं फुलही रुतावे हा दैव युता, असं त्याच्यावरनं त्याचं पहिले दोन ओळी आल्या, आणि मग ते सांगू कशी कुणाला हे अख्खं त्यातनं नाट्य. त्यामुळे ऑब्व्हियसली त्यांना साहित्याची खूप आवड असायची. त्यांच्या घरी रियाजाच्या रूम मध्ये बाजूला एवढी सगळी पुस्तकं असायची इतकं, आणि त्यांनी वाचली असायची. मला आठवत आहे मी माझ्या अगदी पहिल्या काही अभिषेकी बुवांच्या सोबत ज्या ट्रिप्स झाल्या त्यापैकी एका ट्रिपमध्ये गोव्याला कीर्तन संमेलन होत, कीर्तन संमेलनाचं, आणि त्या बुवा आहेत म्हणजे ते मोठ्या प्रमाणात, पण ते स्टेट वाईड एक कन्व्हेन्शन होतं, सगळी लोक त्याच्यात येणार होते, आणि अभिषेकी बुवांना त्याचं अध्यक्ष होते ते. तर त्याची तयारी म्हणून मला असं आठवते की ते साहित्याचा हा खंड काढा, त्याचे कंटेंट्स वाचा, हा आता हे घ्या, त्याच्या नोट्स करा, असं माझ्याकडनं त्यांनी नोट्स करून तेव्हा घेतल्या होत्या. आणि मग मी त्यांच्या अध्यक्षीय खुर्चीच्या मागे एक खुर्ची घेऊन असं ते नोट्स घेऊन बसलो, त्यातलं बोलले काहीच नाही, ते स्वतः आयत्या वेळेला वेगळंच बोलले, पण मला आठव. आणि ते कसं उपयोगी येतं बघ, त्यामुळे नारदीय परंपरा, वारकरी परंपरा, राष्ट्रीय कीर्तन, पूर्वरंग, उत्तरंग, गजर, जय जय कारनमन, हे जे वेगवेगळ्या पल्ले असतात ना, मूळ पद काय असतं ते कसं फुलवायचं. एक तर गोंधवल्याची बाजू असताना मी लहानपणी भरपूर कीर्तन पेटीवरती वाजवलीत, आणि मग हे मला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या म्हणून इथे मी अमेरिकेत आल्यानंतर एक स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सॉन्ग ऑफ द डिव्हाइन जो केला त्याची ती कुठेतरी मूर्तमेढ त्या वेळेलाच झाली होती. कसं फुल सर्कल येतं बघ, फुल सर्कल. पण मी आता एक खूप लेम प्रश्न विचारू का, म्हणजे तुला कदाचित खरंच हे लेम वाटेल ऐकताना, पण म्हणजे मी काही गाणं शिकलेली नाही म्हणून, आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांना हा प्रश्न पडत असेल म्हणून हा प्रश्न, की आता जेव्हा सुगम संगीत असतं ज्याला आपण शब्द प्रधान गायकी असं म्हणतो, तर शास्त्रीय संगीतामध्ये बऱ्याचदा आम्हाला तर ऐकताना शब्द ऐकू येतच नाही, तर शास्त्रीय संगीताची जेव्हा तू इतकी वर्ष साधना केली असते तेव्हा तुला त्याच्यात कधी पोएट्री दिसलीय का, किंवा काव्य सापडलंय का, किंवा कुठली बंदिश एखादी त्यातल्या काव्यासाठी म्हणून लक्षात राहिली असं झालं का? खरंच लेम प्रश्न आहे.
मी आधीच क्लॅरिफाय केलं नाही, होतं, खूप मी चांगला आधीच प्रश्न, सांगितलं होतं. खूप चांगला प्रश्न. मी तुला कारण सांगतो का. सी कसं आहे ना, प्रत्येक अगदी सांगायचं जर रेसिपी मध्ये समधर्म असलेल्याच गोष्टी एकत्र येतात. तू तू गोबी मंचुरियन पुरणाच्या पोळीला लावून खात नाहीस, ती खायची एक पद्धत असते, बरोबर आहे. त्यामुळे शास्त्रात कधी स्वरांच्या मागे असतील किंवा भावसंगीतामध्ये स्वरांच्या पुढे असतील शब्द, पण ते शब्द कायम सुसंगतच पाहिजेत. आणि जरी तो म्हणतो आपण स्वरविलास असतो शास्त्रीय संगीतामध्ये, एका रागाची रागाचं बोट घेऊन, बोट पकडून तुम्ही स्वरांचा त्या सगळ्या एक विलास करून येतात. तीच जे आपण केलं होतं ना यमनची सहल, ते त्यातनं आलं की कुठेतरी बोट पकडून त्या रागाचं तुम्ही वेगवेगळे वेगवेगळे ठिकाणी हिंडून येता तुम्ही. पण तो स्वरविलास करताना बोट कोणाचं पकडता? तुम्ही त्या बंदिशीचं बोट पकडता. ती बंदिश गात असताना सारखा तो मुखडा देतो. कुठले राग मांडायचा झाला तर तो बंदिशीच्याच दायऱ्यामध्ये बांधत असता तुम्ही. त्यामुळे ती बंदिश जी येत असती ती एक भावदर्शन बेसिक करत असते, आणि राग उलगडतो कसा? बंदिश स्वरूपी सगुणातन आलाप स्वरूपी निर्गुणाकडे जाणारा हा अख्खा रागाचा प्रवास असतो. त्यामुळे बंदिश म्हणजे कसं आहे ना, गुरुमंत्र मिळाला तर आपण श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम म्हणतो, मग काही काळानंतर ती अक्षर ते शब्द जे असतात ते अदृश्य होत जातात, आणि उरतात जी जी ती फक्त स्पंदन असतात, आणि ती स्पंदन तुम्हाला देवाकडे नेतात, शब्द नेत नाहीत. शब्द हा दायरा झाला, पण सुरुवात कुठून होते? शब्दाकडनं होते. ह्या पद्धतीने शास्त्रीय संगीत आणि अभिषेकी बुवांचा अट्टहास असावा की बंदेशीतला एकनेक शब्द हा नीट उच्चार त्याचा झाला पाहिजे. तू पाहशील तर अभिषेकी बुवांचे आणि त्यांचे सगळ्या शिष्यवर्गातले बंदिशीचे शब्द नेमके कळतात, म्हणजे कळणं अपेक्षित आहेत. आता पंचाईत कुठे होते? बंदिशीचे शब्द हे ब्रज नावाच्या कनकॉक्शन असलेल्या भाषेत नव्हतात. ती एक भाषा नाही आहे, त्याच्यात अवधी आहे, त्याच्यात भोजपुरी आहे, त्या काठच्या समुद्राकाठच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या गावांची एक कनकॉक्शन झाली. त्यामुळे त्याची रीतसर डेव्हलप विकसित ग्रॅमर आणि व्होकॅबलरी अशी अवेलेबल नाहीये. म्हणजे पियाला पिहरवा किंवा पिहू किंवा मढैया वगैरे, घराला मढैया म्हणणार, असे वेगवेगळे त्याच्यात शब्द आहेत. पण बंदिश म्हणजे मला, मी गाताना मला विचारशील ना तर आस लागी तुम्हारे चरण की. आता आस लागी तुम्हारे चरण की, कि प्रत्येकाचं कोणतरी असतंच ग एक श्रद्धास्थान. तर मला ते शब्द त्या श्रद्धास्थानाकडे नेतात, आणि ते श्रद्धास्थान मला कुठेतरी ज्या ठिकाणी पोहोचायचं असतं ते घेऊन जातो. त्यामुळे शब्द जरी दुय्यम महत्वाचे असले तरी त्यांचं महत्व खूप आहे शास्त्रीय संगीतामध्ये. कुठल्या तरी करुण रागामध्ये श्रृंगार रसाचे शब्द चालणार नाहीत किंवा रौद्र रसाचे शब्द चालणारच नाहीत. जसा राग आहे तसेच ते शब्द यायला लागतील. त्यामुळे मला खूप बंदिशींचं आणि बंदिशीच्या शब्दांचं, आणि चांगली बंदिश असावी आणि त्या शब्दाचा पहिला लोकांपर्यंत मी तोपर्यंत उगीच बडबड करत होते, माझं पॉज झालंय का पूर्वाचं पॉज झालंय, तुम्ही लोकांनी टाईप करून सांगा वगैरे. <वगे। laughs>
आता आहे तूच तुझा, अगं पहुंचायला माझ्या इथे तू झाली होतीस म्हणून विचारतोय. तुझ्या इतिहासाठी चक्र फिरत होतो गोल गोल. सांगा रे, मला तुम्ही जे तुझ्या इकडे ऐकताय बघताय त्यांनी ठरवा. हे बघ सोक्ष चाली सगळे मोक्ष सांगतात. इथे सोक्ष मोक्ष. पण शेवटचं जे मला ऐकू आलं तेच होतं की ती जी रौद्र रसामधली आणि प्रत्येकाचं कनेक्शन हे ठराविक त्यामुळे एक श्रद्धा असतात. त्यामुळे मी तरी जेव्हा गात असतो तेव्हा त्या बंदिशीचा अर्थ, भावार्थ, सारांश जो असतो तो समजून तो कुठेतरी एक लोकांसमोर प्रपोज करता, तो थोडासा स्वरांच्या मागे असतो. कारण स्वर 45 मिनिटं असतात, ओळी 4 असतात. त्यामुळे आणि त्या ओळींमध्ये इतकं काही फार मोठी फिलॉसॉफी प्रत्येक वेळेला आढळेलच असं नसतं. पण ते असतात कुठेतरी स्वर पहिल्यांदा लोकांच्या समोर, ते स्वर रागाच्या मूड बरोबर असतात, शब्द ते शब्द पटकन लोकांना कळतात, आणि मग त्या शब्दांचा पॅसेज घेऊन आपण कुठेतरी तो गेटवेतनं त्या गाण्याच्या कॉस्मॉसमध्ये स्वरांच्या निघून जातो. असं एक मला मला अभिप्रेत आहे, मी असं करायचा प्रयत्न करतो. तू फारच एकतर तुला इतकं सिम्प्लिफाय करून आता सांगितलंस त्याच्या, आणि हा मला खूप अनेक वर्ष पडलेला प्रश्न आहे की हे कसं नक्की काय पद्धतीने जेव्हा गायक एखादी बंदिश सादर करतो तेव्हा त्याच्या मनात डोक्यात काय चालू असतं एवढंच मला त्यातलं फक्त जाणून घ्यायचं होतं. मला आणखीन एका बाबतीत तुझं अतिशय जास्त कौतुक ह्यासाठी वाटतं की आपल्याकडे एखाद 2 वर्ष जरी पटकन कुणीतरी परदेशात जाऊन आलं की लगेच त्यांना No, आय I can talk कॅनॉट English very well. कॅनॉट टॉक I इन just know मराठी who to असं talk होतं. in front of, so I can talk very well. घरच्या लोकांशी मी तसा बोलतो. तसं काही बाबा तुझं होत नाही, एकतर तू तुझा ऍक्सेंट ही उत्तम बोलतोस जेव्हा गरज असते तिथे तसं बोलायची तेव्हा, पण जेव्हा तू मराठी बोलतोस तेव्हा अजिबात मी त्या बोलण्यामध्ये कधीही भेसळ ऐकलेली नाहीये. कधी कसं मला ते येतच नाहीये आणि कसं मी बाहेर राहतो सो इट्स सो कूल असं बोलणं हे असं कधीही तुझा मी आविर्भाव पाहिलेला नाहीये. सो त्या बाबतीतली तुझी जी निष्ठा आहे आणि निष्ठा हाच शब्द त्याला बरोबर आहे असं मला वाटतं, तर या बाबतीत म्हणजे तू कमाल एक उदाहरण आहेस अशा सगळ्या मंडळींसाठी. ओके, थँक म्हणजे यू. हा प्रश्न नाहीये, हे कौतुक आहे. नाही, मला मला मी त्याचं प्रश्नात एक रूपांतर करून उत्तर देऊन टाकतो रूपांतर तुझ्या. करतोस. हे कधी होतं ना, खूप लोकांचं होतं. काहींचं जाणीवपूर्वक करतात की मी अमेरिकेचा आहे, ते पोलोचं काहीतरी एक असलेला एक पूर्वी आता गेलं ते म्हणा शर्ट कि प्युमाचे किंवा आदिदासचे शूज आणि असं असं. म्हणजे मी घालतो असं नाही की नाही घालत, पण त्याच्यात मला काही सांगायचं नसतं. ते आवडतं, जे आवडतं ते आपलं घालतो. कधी चुकून ते असतं पोलोचं आणि याचं, तर ते असते. कुठेतरी जर आपल्या भाषेचा किंवा आपला न्यूनगंड जेव्हा वाटतो ना, तेव्हा आपण या गोष्टी करायला जातो. मला माहिती आहे आपली भाषा, म्हणजे गोल्डन इरा जगातल्या वेगवेगळ्या भूखंडामध्ये पहिल्यांदा आईस एज, मग हे एज, ते एज आणि मग गोल्डन एज. तू ते अॅनिमेशन बघितले का, आईस एज नावाची सुंदर मूवी आहे बघ, ब्युटिफुल फिल्म. तर ते सगळं येत असताना गोल्डन एज इज द मोस्ट डेव्हलप फेज. इजिप्त सोडलं तर जगाच्या खूप बाकीच्या प्रदेशांच्या आधी आपला जो हिंदुस्थान भारत देश आहे तो सगळ्यात जास्त विकसित झालाय. आत्ता कदाचित इकॉनॉमिकली आपण जर कम्पेअर करायला गेलो तर आपली परिस्थिती काही देशांपेक्षा वेगळी असेल. पण आपला यूएसपी काय आहे, आपलं आपली संस्कृती, आपलं साहित्य, हा आपला यूएसपी आहे. योगासन असेल किंवा भाषा असेल किंवा संगीत असेल, हा आपला यूएसपी आहे. फक्त आपण डेव्हलपिंग नेशन आहोत आणि आपण कदाचित पैशाच्या बाबतीत बाकीच्यांपेक्षा गरीब आहोत, म्हणून आपली असलेली श्रीमंती सुद्धा आपण कशाला विकायला काढायची बावळटासारखी. म्हणून माझा अट्टहास असतो, ठीक आहे. नाही, मी इनफॅक्ट तुला गंमत सांगतो, माझ्याकडे शिकणाऱ्या अमराठी माणसांना सगळ्यांना मराठी शिकवलंय मी. मी मराठीतच बोलायला लागतो त्यांना, मराठीत शिकवतो. ऑफकोर्स सुरुवातीपासून नाही, जरा ते आंघोळणी पडल्यानंतर ते सुरू. तर मला माझ्या भाषेचा अत्यंत अभिमान आहे आणि मी ती अगदी अभिमानाने
बाळगतो आणि अभिमानाने मी ती दाखवतो लोकांना. पण दुसरी गोष्ट आहे वा यातली, कधी कधी ना आपली भाषा वाढवायची म्हणजे काय करायचं माहितीये का, आपल्या भाषेतलं साहित्य ती भाषा न कळणाऱ्या लोकांना त्यांच्या भाषेत सांगायची. म्हणून मी आता फेसबुक वरती, मी मागचे 5 महिने आपल्या ऍक्च्युली सुरनवा ध्यास नावाचं स्केड्यूल जेव्हा चालू होतं तेव्हापासून आम्ही लेट सारेगा विथ एमके आणि नंतर व्हॉट सारेगा विथ एमके. आता काय झालंय ना, तरुण मंडळी खूप तू आपण केलेत कार्यक्रम एकत्र, त्या तुला माहिती आहे की पूर्वी जे वृद्ध मंडळी जास्ती आढळायची श्रोतृवर्गामध्ये, त्याच्यापेक्षा आता यंगस्टर्स एवढे असतात. तर कुठेतरी मला असं वाटतं की माझं देणं लागतं की मी माझे हे जे तरुण मित्र आहेत त्यांना थोडंसं गाण्याबद्दल सांगावं. तर त्याचा मी फेसबुक वरती एक लाईव्ह करायचो दर वेन्सडेज ना, आणि आता ते माझ्या युट्यूब चॅनल पण वर टाकलंय. ते इंग्लिश मध्ये केलंय का, करेक्ट. कारण संगीत मुळात शास्त्रीय संगीत हे भाषेच्या पलीकडे असतं. कुठलंही साहित्य जरी लोकल असलं ना, तरी आता बघ ना बरीच चांगली नाटकांचं अनुवाद होतात, ती वेगवेगळ्या भाषेमध्ये जातात, चित्रपटामध्ये होतात किंवा वेस्टर्नाइज होतात गोष्टी. योगा इथे आला त्यामुळे तो आता किती पसरलाय बघ, पुण्या मुंबई मध्ये दिसणार नाही तितके योगाचे स्टुडिओ तुला सॅन फ्रान्सिस्को मध्ये गल्ली बोळामध्ये दिसतात. ते का, कारण कुठेतरी पूर्वी योगानंदांनी बाकीच्या लोकांनी येऊन त्यांना समजेल अशा भाषामध्ये ते योग साधन आणि त्याच्या मागची स्पिरिच्युअलिटी काय आहे ही त्यांच्या भाषेत सांगितली. त्यामुळे एक आपल्या भाषेचा अभिमान असणं म्हणजे काय, की त्याचा न्यूनगंड न बाळगणं. पण दुसरा अर्थ ती वाढवायची कशी, कदाचित अमराठी भाषेचा उपयोग करून आपलं जो काय म्हणतात त्याला, आपल्या सब्जेक्टचा जो स्कोप आहे तो त्या त्या प्रांतांमध्ये त्या त्या भाषेत जाऊन सांगायचं. त्यामुळे मी जेव्हा शास्त्रीय संगीत इंग्लिश मध्ये किंवा हिंदी मध्ये लोकांना समजावत असतो, मला असं वाटतं की मी मराठी आहे तर मी माझं मराठी पण आपल्या गोष्टी वाढवत असतो. किंवा मी जेव्हा इथे अमेरिकेमध्ये वावरतो, मी जेव्हा अगदी दिलखुलासपणे जेव्हा बिंदास सगळ्यांची मराठीत बोलतो तेव्हाही मी माझं मराठी वाढवतो. सो ट्रू. किती खरं. आणि इवन माहितीये, मी तुझा हा जो अप्रोच आहे ना, तो बाकी आपल्या कार्यक्रमामध्ये पण मला हा कधी जाणवला की ओव्हरऑलच कुठल्याही गोष्टीचा अभिमान असणं आणि कर्मठ पण असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग अभिमान ही तुम्हाला ती गोष्ट आणखीन आनंददायी करायला मदत करते, कर्मठपणा आणि त्याच्यातली मजाच घालवून टाकते, नाही कसं आहे ना, बऱ्याच जसं वेळेला भाषेच्या बाबतीत तू म्हंटला सकता. अभिषेकी बुवा म्हणायचे की प्रत्येक काळामध्ये काळाची येणारी मरगळ काढून टाकणं ग्राह्य आहे. कारण साधारण आता जर आपण ह्याचं रिलीजन मध्ये एक एक्झाम्पल शोधायचं गेलो, धर्म कुठला आणि त्या धर्मामधले विधी कुठले, त्या विधींचा कधी कधी धर्माशी काही संबंध नसतो. करेक्ट. म्हणजे हिंदुइझम जेव्हा प्रपोज झाला तेव्हा 33 कोटी देव नव्हते, त्याच्यानंतर आल्या त्या पूजा सगळा. त्यामुळे पूजा म्हणजे धर्म इथे जिथे होतं ना तिथेच गल्लत होते. किंवा प्रत्येक काळाची काय गरज आहे, आता मी मगाशी तुला सांगितलं संगीत नाटकं, अभिषेकी बुवा आल्यानंतर ती संगीत नाटकं जी खाली जात होती नोज डाईव्ह करून, ती परत यायला लागली. का, कारण अभिषेकी बुवा म्हणले चुस्त पद्धतीनं ही मांडता यायला पाहिजेत. आजचा जो काळ आहे त्या काळामध्ये ही संगीत नाटकं छोटी पण गाणी जरी गायली तशी तितकीच असरदार व्हायला पाहिजेत. प्रत्येक वेळेलाच काळाची एक वेगवेगळी गरज असती. त्या कर्मठपणामध्ये कधी कधी यू लूज द सेन्स ऑफ माइंड. आता साधी गोष्ट, चित्रावती घालतात हा, मला त्या मुंजीच्या वेळची कोरव एक याच्या ओम भवती भिक्षाम देव ओम स्वस्ती म्हणायचं किंवा भूर्भुव स्वाम तत्सवित, आता ते जानव्यात हात घालायचं आणि ओम तत् भूर्भुव स्वाम तत्सवितुर्वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो नः प्रचोदयात् नारायण मा स्वामी. आणि मग जेवायच्या वेळेला ती चित्रावती, ती चित्रावती का घालतात ग, 100 पैकी 99 लोकांना माहित नसतं. मग त्या कर्मठपणाचा उपयोग काय आहे. मग तुम्ही जर फक्त नेमसेक करत असाल तर नेमसेकला काय अर्थ आहे, बरोबर आहे. किंवा मंत्र पठण करतात त्याचा अर्थ काय आहे, तुमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, याचा जर अर्थ नाही कळाला, हो मान्य आहे त्याच्यात व्हायब्रेशन आहे पण अर्थ कळाला तर त्याच्यावरती जास्ती चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यक्त नाही का होत. तर कुठेतरी
कर्मठपणा हा अभिमानातनं येतोय का सवयीतनं येतोय किंवा हिपोक्रसीतनं येतोय हे प्रत्येक वेळेला बघायला लागतं. आणि मी ते पाळायचा प्रयत्न करतो की मग त्यावेळेला ना, आणि प्रत्येक प्रत्येकाचा जो कॉन्शियस असतो ना, जर आपण खूप ऑनेस्टली खूप त्याच्यामध्ये एकही आपला निगेटिव्ह व्हायब्रेशन न घालता खूप ऑनेस्टली आपण आपल्या आतमध्ये डोकावलं ना, तो प्रत्येक वेळेलाच आपल्याला एक चांगली गोष्ट सांगत असतो. आणि ती सांगितलेली गोष्ट कधी कधी बाहेरची जी सवय असती ती कन्फर्म करणारी असती, कधी कधी बाहेरची सवय चुकीची आहे अशी सांगणारी असते. आणि त्या त्या वेळेला मी त्या त्या गोष्टी करत जातो. किती भारी आहे, किती भारी आहे. ओके मगाशी आपण जे बोलत होतो ना, आता विषय निघाल, हे मी बघितली ती रिएक्शन आणि सगळ्यांनी बघितली. पत्ता काय घे, ज्यांना ज्यांना लोकांना असं वाटतंय की महेश सर हे जसे ते सूरनवामध्ये दिसतात तसेच आहेत, तर ती अगं चुकीची तसा पण आहे, समजूत आहे. मी तसा पण आहे. मी हे बघ, ग्रीन रूम मध्ये मी कदाचित थोडा वेगळा असेल, पण मी जेव्हा जाण्याच्या ठिकाणी जातो ना, तर तुम्ही जसं कॅरेक्टर में जाना पडता है ना काम देने के लिए, हे तर मी तो त्या त्या तो वेष धारण करत असतो. त्या गाण्याच्या भोवती मी तसा असतो. 50% लोकांना मी तसा माहिती आहे, 50 नाही 99% लोकांना मी तसा माहिती आहे, 1% लोकांना हे साधारण असा माहिती आहे. पण महेश अत्यंत फूडी आहे, अत्यंत ट्रॅव्हलची आवड असणार आहे, भयंकर नव्या नव्या जागा शोधून काढणार आहे. आणि त्याची एक फार छान गोष्ट आहे की जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधली ब्युटी शोधणार आहे. तुम्ही त्याच्या नॉर्मल इंस्टाग्रामच्या पोस्ट जरी बघितल्यात, आता तो समोर आहे म्हणून मी त्याचं कौतुक करते, असं तो लगेच त्याच्यातला जो न गेलेला पुणेरी बाणा आहे त्याच्यातनं अगं मला तसं ऐकलंय. नव्हे, तसं नव्हे, हा, बरोबर आहे. तर मला हे सांगायचंय यातनं की तू इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतोस. म्हणजे अगदी त्याची आजची सुद्धा इंस्टाग्रामची पोस्ट ही एवढी सुंदर होती, आजची नाही कालची, नाही आमच्या आजची, पण नाही बरोबर आहे, मला कालची. कुठली ते कळाली, लेटेस्ट जी आहे ती ना. हा त्याने एक फोटो असा टाकलाय जिथे कोणीतरी एक अशी छोटीशी लायब्ररी तयार केली आहे, जिथे एक पुस्तक घेऊन जा आणि तिथे तुमचं एक पुस्तक ठेवा, अशी कॉन्सेप्ट आहे. हे तो रस्त्याकडेला एक आहेत सगळ्या फोटो, गोष्टी स्पृहा, म्हणजे रस्त्याने करेक्ट. चालतो ना, त्या रस्त्यावरती काही लहान मुलांनी ठरवलं की आता हे कोरोना व्हायरसमुळे सगळी लोक खूप नाराज आहेत, तर त्यांनी जोक ऑफ द डे म्हणून ती मुलं रोज नवीन जोक लिहितात. हे किती हाउ सुंदर आहे. स्वीट, किंवा फारच. पशु फिरवायला, पाळीव पशु जे असतात आपली कुत्री वगैरे फिरवायला लोक जातात, तर रॅन्डम घरांच्या बाहेर त्या कुत्र्यांसाठी पाणी आणि खाणं कोण ठेवतं मला सांग. मी का शेअर हाउ करतो माहितीये का सांग. आता अनफॉर्च्युनेटली पान नंबर 1 वरती कायम कोण कोणाचा तरी खून केलाय, काहीतरी कोसळलं किंवा जगबुडी आली, एवढ्याच न्यूज दिसतात आपल्याला. जे काय साधा सुंदर आनंद आहे, निखळ आनंद आहे ना, तो दिसेनासा झालाय या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणून माझा प्रयत्न असतो की हे किती आणि सगळं फुकट असतं. इकडे सूर्योदय मला भयंकर, आय एम फॅसिनेटेड अबाउट सनराइज अँड सनसेट, आय एम फॅसिनेटेड अबाउट बीचेस, अबाउट वॉटर, अबाउट ग्रीनरी. मी गंमत वाटेल तुला, मला एक आता परवाच एखादं सुंदर झाड दिसलं, मी जाऊन मिठी मारतो झाडाला, मला आवडतात, आय हाँ. जस्ट लाईक. आणि त्याचं कसं आहे माहितीये का, हे रिसर्च केला आहे की झाडं फॉरेस्ट मध्ये झाडं अनेक झाडांची मुळं एकत्र आलेली असतात खाली, आणि जेव्हा ओ एखादं माय झाड गॉड, काढतं त्या वेळेला बरीच झाडं प्राण टाकतात त्यांचा. आणि आपल्याला न कळलेलं विश्व आहे, जिवंत आहेत ते श्वास घेतात. तुमच्या पद्धतीने बोलले नाहीत, व्यक्त झाले नाहीत, म्हणून ते वेगळे आम्ही वेगळे. अगं एक सेपियन्स नावाचं पुस्तक आहे, मी पूर्वी वाचलं, त्यामध्ये मनुष्याचा भूतलावरचा कालखंड हा 15,000 वर्षांपूर्वीचा असं काहीतरी आहे. विच इज म्हणजे आता जेव्हा पृथ्वी जन्माला आली ना, त्याच्यानंतर आपण जेव्हा जन्माला आलो ना, आपल्याला दात नसलेलं आपण बाळ आहोत, मनुष्य ही जात. आणि आपण अख्ख्या पृथ्वीचं काय म्हणून ठरवू की हे असं आहे तसं आहे, हे करावं ते करावं, जगाचे नॉर्म्स आपण ठरवतो. आणि ते चांगुलपणाने ठरवत असू, पण ते मगाशी म्हटलीस तर त्या कर्मठपणामध्ये, त्या कृतीमध्ये आपण आनंद आणि आयुष्यच विसरून जातो.
मी इंस्टाग्रामचं ऍक्च्युली अकाउंट काढलं होतं. मला फोटोग्राफीची भयंकर आवड आहे. पूर्वी माझ्याकडे तो एक SLR होता, डिजिटल SLR, पण आता तो बाळगता येत नाही म्हणून मी आयफोन वरतीच फोटो काढतो. किती विलक्षण त्या याच्यावरती ती फुलं बघ, तो रंग म्हणजे आता तुम्ही घालाल का तसे कपडे अजिबात नाही, पण तो कसला सुंदर दिसतो. काल व्हायलेट आणि पिवळा, अजून तो अपलोड केलेला नाही, एवढं फुल आहे. व्हायलेट का पर्पल आता ते मुली सांगतील मला, तो व्हायलेट आणि पर्पल सेम दिसतो. व्हायलेट अशी तीन पाकळ्या व्हायलेट, एक पिवळं पान आहे. तू घालशील का? म्हणजे तू पेक्षा असं कोणी डिझायनर विचार करेल का? पण ते इतकं सुंदर फुल आहे की थांबतात पाय. डोक्याच्या आधी पाय म्हणतात आम्ही थांबलोय, हे बघायचं आहे मला असं होतं. आणि मग मी ते जातो टिपतो आणि ते लोकांबरोबर शेअर करतो. काय आहे ना की बरेच लोक आता आपल्या ह्याच्यावरती, त्यांनी ती फुलं पाहिलीच असतील अशी नाही. काही फुले प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. इथे लामाज असतात, मी ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेव्हा ते लामाज असतात, तो प्राणी काही इंडियामध्ये दिसत नाही. किंवा इथे टर्कीज असतात, तर टर्की इंडियामध्ये इतके दिसत नाहीत. मग मी त्या त्या गोष्टी तिकडे तिकडे फोटो काढून शेअर करतो का? आय थिंक आणि गाण्यातनं माझा तोच हेतू आहे बरं का. मला जे सौंदर्य आढळलंय ना, हे सगळे एक्सपेरिमेंट्स जे करतो किंवा जुन्या गोष्टी मी दाखवतो, मला जे सौंदर्य आढळलंय ना, मला ते सगळ्यांबरोबर वाटायचं. आपण म्हणतो की नाही, वैशाली तू पुण्यात जाशील तेव्हा वैशालीतलं उत्तप्पा आणि हे खा, अप्रतिम आहे. माझ्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये तसं आहे. एकदा मी तुला सांगतो, मी इटलीला गेलो होतो. इटली त्या वेनिस, वेनिस नाही, फ्लॉरेन्सला, फ्लॉरेन्सला गेलो होतो. आणि ती टूर गाईड आमची जी होती ती PhD इन हिस्ट्री मुलगी होती. तिला इतकं छान वाव पद्धतीने आणि इतकं उत्तम टूर दिली. ती टूर देत असताना तिने सांगितलं की जेव्हा वॉर झाला तर मिकेल आंजेलो, त्यांचा जो दादा कलाकार होता, ही यूज टू डू एव्हरीथिंग. तो पोर्ट्रेट्स करायचा, बरोबर तो ह्याचं करायचा, आर्किटेक्ट होता तो, शिल्पकला, शिल्पकला सगळंच करायचा. तर प्रत्येक ब्रिज वरती मिकेल अंजेलोनी केलेलं स्टॅच्यूज दुसऱ्या बाजूला होते. वॉरच्या वेळेला जर्मनीनी पहिलीच वॉर स्ट्रॅटेजी, तुमचं कम्युनिकेशन आणि ट्रान्सपोर्ट लिंक तोडून टाकतात, तर त्यांनी सगळ्या ब्रिज वरती बॉम्ब टाकून ते उद्ध्वस्त केले ब्रिजेस, कातर गोठावं सगळी ट्रान्सपोर्ट. आणि त्यावेळेला हे पुतळे सगळे नष्ट झाले. तिने एक दाखवलं मला आणि त्याच्यात त्या पुतळ्यावरती भेगा होत्या. तिने म्हणली इकडची आर्ट लवर इतके उत्कटपणे प्रेम करतात मिकेल अँजेलो वरती आणि आर्ट वरती, की त्या लोकांनी त्याचे तुकडे वेचले आणि ते चिकटवलं आणि त्याचं धड मिळालं, फक्त चेहरा मिळाला नाही, तर सांगितले त्या काळचे जे काय असतील 5,000 रुपये. मग त्याच्यानंतर ते सापडलं आणि ते मी त्याच्यानंतर तत्काळ फेसबुक लाईव्ह केलं. मी म्हणलं की कलेवरती प्रेम कसं करावं आज मी नव्याने शिकलो आणि मला तुमच्याशी शेअर करायचंय. ऑफकोर्स ना, तुला आवडली नाही स्टोरी, ही सांगण्यासारखीच स्टोरी आहे. त्या पद्धतीने जिथे जिथे आनंद मिळेल ना, तो खाण्यात असेल. तो 5 senses ऑफ अप्रिहेन्शन असतो ना, 5 पद्धतीचे आपल्या, ते पाचही कुठल्याही याच्यात ना आला, तो आनंद मला वाटायला खूप आवडतो. असा माझा मूळ स्वभाव, माझा आईचा असा स्वभाव असायचा की दुपारच्या वेळेलाच कुणी घरी आलं ना, ती उपाशी राहील, त्याला खायल्याशिवाय कधी सोडायची नाही. आणि मी चिडायचो, तू उपाशी राहील मला पण नको, असं आमची लहानपणी प्रेमाची भांडणं व्हायची. पण तिच्याकडनं मला कुठेतरी हे कदाचित आलं असं की की कुठेतरी आनंद वाटावा. आणि नंतर आपल्याकडे, पूर्वी मी लहानपणी असायचो तेव्हा माझा काका, दोन काका, मग काकू, ती मग त्यांची दोन मुलं, आम्ही सगळे एका फॅमिलीमध्ये वाढले. त्यामुळे आता शेअरिंग इज केअरिंग हो असं सांगायला लागायचं ते आपजूकच व्हायचं. शेअरिंग म्हणजे पाहुणे आले की आम्ही वरांड्यामध्ये झोपायला, तर ह्याच्यातनं कुठेतरी एक शेअर केल्यानंतर जो आनंद आहे तो कदाचित 2 घास कमी खाल्ल्यानंतर जास्ती होतो शेअर केल्यामुळे. हे लहानपणापासून कुठेतरी एक्सपिरियन्स केलंय मी, त्यामुळे मला हे गोष्टी वाटायला खूप आवडतात. वा वा काय मस्त महेश गप्पा होत आहेत यार, इतकी मजा येते. आणि या एवढ्या गोष्टी मला वाटतं आता आपण किती एक 2-3 वर्ष तरी झाली एकमेकांना ओळखतो, जास्त असेल मे बी मला नाही माहिती, याच्यापूर्वी पण आपण त्या फक्त एकदा तू सगळ्या इथे आली होतीस तेव्हा गप्पा झाल्या, ते सोडून अशा कुठे गप्पा हो. झाल्या पण नाही. अशा कधी कुठे गप्पा मारायची वेळच येत नाही. आणि आय एम शुअर जे लोक आता ऐकतायत म्हणजे गंमत वाटेल तुला, पण 1611 असा आत्ताचा नंबर आहे माझ्यासमोर जो अरे वा, लोकांचा आहे तो. एवढे लोक आत्ता लाईव्ह आहेत, आपले अनेक मित्र लाईव्ह आहेत, ऋषिकेश जोशी आहे,
अरे अरे वाह, वाह, कठापुरकर आहे, माझे अरे आई वाह बाबा वाह आहेत, वाह आपले सूर्य नावाचे कितीतरी मुलं लाईव्ह आहेत आता आपल्या सोबत, अरे सगळेजण वाह ऐकतात, वाह त्यांना वाह वाह किती मजा आली असेल हे सगळं ऐकताना आता. आणि ऑफकोर्स सगळ्या लोकांच्याही कमेंट्स घेतात, तसे त्याही मी ऑफकोर्स आता माझं असं होतंय की ह्या कमेंट्सना हॅलो हायला उत्तर देणं आणि प्रत्येकाचं नाव घेणं शक्य तर नाही. शक्य नाहीये, पण ते करत बसले तर मग ह्या गप्पा खरंच मारता येणार नाहीत. आणि तो एकदा खंड पडला की पडतो, मग तो सूर परत लागत नाही. तो पण हो महेश, आय वुड लाईक टू, मला तुला काहीतरी ऐकवायला आवडेल. सुयश पण आहे, ऐकव ऐकव. हाय सुयश टिळक. सुयश, हाय सुयश. सो आपण दरवेळेला या कार्यक्रमामध्ये लोकांना असं विचारतो की तुम्ही फरमाईश सांगा, तुम्हाला कुठल्या कविता या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायला आवडतील, आणि आपल्याकडे लोकांनी पण काही काही फरमाईश केल्या, तर त्या एक दोन कविता ऐकवते प्लीज आणि ऐकव. माझी कविता. आणि मला तू गाऊन सो दाखवायला हवेस. तुला गुणगुणताना मी बघितलेलं आहे आणि मी मला गाऊन तू घातलाय बघ, छान आहे, सॉरी. कंठात न फुटणारा मला ऐकायचं. नो नो महेश, नो. आपलं हे बोलणं झालं होतं की ए आपण बघ, असं करणार नाही. शेवटी मला गाणं गायला सांगशील किंवा की नाही तेव्हा उत्तर माझं. आता आता तू तू आता जे उत्तर देशील ते माझं असणार ह्याला काय आहे. अर्थ आहे, हे किती हे क्रूर आहे, हे आता क्रूर आता वागणं. प्रेक्षकांनो, तुम्हाला स्पृहाकडनं गाणं ऐकायचं की नाही? बघ बघ काय येते, बघ बरं, त्याच्या आधी मी सध्या कविता तर ऐकवते आणि ऐकव मग आपण पुढचं पुढे ऐकव बघ. ऐकव. जुई पतंगे म्हणून आहे जी हा कार्यक्रम बघते रेग्युलरली, तिने अरुण कोलटकरांची वामांगी कविता ऐकव अशी वा फरमाइश केली होती. वा वा. खूप सुंदर कविता आहे, माझी आवडती कविता आहे, तर मी ती तुम्हाला सगळ्यांना ऐकवते. हा, देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना, रखमाई शेजारी नुसती मीठ. मी म्हणालो राहिलं, रखमाई तर रखमाई, कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागं लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, विठू कुठं गेला दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कुणीही नाही. वाह म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. वाह दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो, मला काही काही माहिती नाही. वाह. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू, म्हणून मी पण बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. वा 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 आज वा एकदमच मला भेटायला धावून आलं वा अठ्ठावीस वा युगांचं एकटेपण. वा 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 काय सुंदर आहे. सो काय अरुण कोलटकरांची वामांगी वा 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 नावाची ही वा कविता. वा वा खूप जुई, सुंदर. थँक यू, तुझ्यामुळे आज ही सादर करता आली. आणखीन एक फार सुंदर कवितेची रिक्वेस्ट आली, कौस्तुभ जाधव म्हणून आहे, त्यांनी केली मी आहे. तुला एक ओळ फक्त ऐकू का प्लीज आधी? वामांगी ऐकू. सीता माई, वामांगी सीता माई, जगजननी माझे आई, जगजननी माझे आई, नळनीळ जांबुवंत. मला त्या ओळी आठवल्या, तू वामांगी वा म्हणाल्यानंतर. वा, वामांगी किती सीता माई, सुंदर. मी गोंदवलेकर महाराज, रामाचं मंदिर आहे तिथे, तर त्या रामाकडे बघितल्यानंतर त्याच्या वामांगी सीता असते, इकडे लक्ष्मण असतो. मला ते एकदम आठवायला लागलं तुझं. अप्रतिम कविता वा, पुढची. फारच सुंदर कविता आहे, आणि इतका वेगळा विचार आहे ना त्यातला, की असं आय नो. असं होतं, धसं होतं पटकन. आणखीन एक अशीच फार सुंदर कवितेची फरमाईश आहे ही, जी कौस्तुभनी केली होती. पद्मा गोळेंची कविता आहे, पाठीशी कृष्ण हवा नावाची, फार छोटीशी वा आणि खूप थेट कविता. वा. मौनानंही होतं एवढं रामायण. नीट ऐका मित्रांनो, ही कविता अगदी लहान आहे पण शब्दन शब्द नीट ऐका.
मौनानंही होतं एवढं रामायण हे माहीत असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते. मौनानंही होतं एवढं रामायण हे माहिती असतं तर शब्दांच्या स्वाधीन झाले असते, पण शब्दांनी नेली असती मिरवणूक भलत्याच दिशेला. शब्द म्हणजे अंध कौरव, ओठात एक पोटात भलतच. मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन. हा महेश, मौनाचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी वाह कृष्ण हो. वाह 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 काय वाह दिलंय की नाही म्हणजे. वाह सो थँक्यू कौस्तुभ, तू ही फरमाइश केली वाह होतीस त्याच्यामुळे आज ही कविता सादर करता आली. त्याच्यानंतर अमृता फडके म्हणून एक. मला हा एक आता हो बोल. याच्यावर अगदीच अनरिलेटेड आहे, एक शेर आठवला, वसीम बरेलवीलचा शेर आहे. खुली चल. छतों के दिए कब के बुझ गए होते, खुली छतों के वाह दिए कब के बुझ गए होते, कोई तो है जो हवाओं के पर कतरता है. सुंदर वाह पाठीशी वाह, कोण तरी हवा असं कोण तरी आहे जो लक्षात आला. किती सुंदर. आणि आणखीन एक, ही तर माझी फारच आवडती कविता आहे. ही आहे इंदिरा संतांची कविता, रंग बावरी नावाच्या त्यांच्या काव्यसंग्रहातली. अमृता फडकेनी ह्या कवितेची फरमाइश केली होती. ही एवढी गोड कविता ना, तुला कदाचित माझी जास्त रिलेट होईल, कारण बाहेरच्या देशात असताना तू कदाचित पत्र, त्याच्यानंतर ईमेल, त्याच्यानंतर आता ऑरकुट, फेसबुक, इंस्टाग्राम, ते स्नॅपचॅट पर्यंतचा सगळा प्रवास वाह जवळन बघितला असेल. अगदी सो ही पत्र लिही पण या नावाचीच कविता इंदिराबाईंची, ती तुला ऐकवते. आणि इंदिराबाईंनी लिहिलेली म्हणजे ती साधारण एक 40-50 दशकात लिहिलेले हे शब्द आहेत, पण ते केवढे गोड आहेत ऐक. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे. पत्र लिही पण नको पाठवू शाई मधुनी काजळ गहिरे, लिपी रेषांच्या जाळी मधुनी नको पाठवू हसू लाजरे. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून. चढण लाडकी भुवई मधली नको पाठवू वेलांटीतून, नको पाठवू तीळ गालीचा पूर्ण विरामाच्या बिंदूतून. वाह 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 नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधिरे स्पंदन. नको पाठवू अक्षरातुनी शब्दामधले अधिरे स्पंदन, कागदातुनी नको पाठवू स्पर्शामधला कंप विलक्षण. वाह 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 नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून. नको पाठवू वीज सुवासिक उलगडणारी घडी घडीतून, नको पाठवू असे कितीदा सांगितले मी तू हट्टी पण. वाह 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 नको पाठवू असे कितीदा कितीदा सांगितले सांगितले मी तू तू हट्टी हट्टी पण. पण. आणि शेवटच्या ओळीत म्हणजे हे सिक्सर आहे. पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच मिळते. वाह 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 पाठविसी ते सगळे सगळे पहिल्या ओळीमध्येच वाह मिळते, पत्रच पुढचे त्यानंतर पण वाचायाचे राहून जाते. आ पत्र राहून जाते अशा या इंदिराबाईंच्या कविता सगळ्या. वाह 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 काय गोड आहे की नाही, किती लांब आलो आपण या छोट्या छोट्या गोष्टींपासनं. हो किती गं किती हो गं. गोड व्हायला. परवाच मला कशाची आठवण झाली असेल माहितीये, सुरपारंब्याची. तुला माहिती आहेत का नाही मला माहित नाही. होय होय सुरपारंब्या होय होय. आता याच्यात तरुण मुलांना कदाचित माहिती नाही. माझी एक काकू फलटणची आहे. ए असं काय, तरुण मुलांना माहिती नाही म्हणजे मी तरुण आहे मला माहिती. अगं तरुण म्हणजे मी 15 आणि 16 वर्ष म्हणतोय, तू 22-23 वर्षाची आहेस की नाही. अगं आता काय ते काय असतं, पबजी खेळणाऱ्यांना वडाचं झाड अरे माहिती असलं तरी खूप बरोबर. झालं. आणि हा आरोप नाहीये, ही एक एक्स्ट्रा टिप आहे की पबजीच्या 2 राऊंड खेळा, पण तिसरं त्या वडाच्या पारंब्यांना जाऊन लटका थोड्या वेळ, त्याच्यातही मजा आहे. कारण आता कोणी म्हणाला ना, आता मी क्रिकेट खेळायला चाललोय की आतमध्ये जाऊन कम्प्युटर गेम खेळायला लागतात. आमच्या वेळापूर्वी मी खाली जाऊन खेळायचो, हा फरक आहे. तर सुरपारंब्या किती छान सिम्पल गेम आहे की नाही.
सूरपारंब्या म्हणजे मला जसं माहिती आहे, आम्ही जसं खेळायचो, माझी एक काकू फलटणची आहे आणि लहानपणी आम्ही फलटणला कधी कधी जात असत. झाडांवरती पकडा पकडी खेळायची. मी संपला वाव, गेम आता ना, तो गेम समजायला तो समजेस पर्यंत खेळायचा वेळ निघून जातो. ह्याच्यात काहीच नाहीये. झाडावरती पकडा पकडी खेळायची, मग कधी पडता कधी फांदी तुटते लागतं, पण ते पूर्ण ना एक आयुष्य शिकवतं. तू बघितलं की त्यात जी फिलॉसॉफी आहे ना, की सिम्पल इज ब्युटिफुल, साध्या गोष्टींमध्ये खूप सौंदर्य दडलेलं आहे. पसन की काही लागत नाही ग, की ते लहान मुलगा टी 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 भिंतीवरती काहीतरी करत असतो, बाकीचे म्हणतात बावळट, पण तो किती आनंदी असतो, बावळट आपण असतो, हो ना, खरच त्याला जज खरच करत खरच. बसतो. मला ह्या कविता प्लीज आणि पाठव, मला खूप मी आवडल्या. नक्की पाठवेन, नक्की पाठवेन. आणि मगाशी आपण जी चर्चा करत होतो ना सुरांबद्दलची, त्याबद्दलची एक माझी कविता ऐकवते. हो, हा मला आठवत आहे, तू पुण्यात ऐकवली होतीस, मी ऍक्च्युअली तुला फरमाईश येस, मी करणार पुण्यात होतो ऐकवते. इथली. ऐकव 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 तर महेश काळेंनी अशी फरमाइश केली आहे ह्या कार्यक्रमामध्ये ही कविता ऐकवा. म्हणून ही कविता ऐकवते. नाही, कवितेचं माझी नाव आहे एकच सूर. फरमाईश आहे की तू गाणं गाण्याची हा आहे, पण ही जरूर ऐको, मला खूप आवडेल ऐकायला तुला. स्वरमेळ कधी साधतो कधी एकाच सूर बाजतो, स्वरमेळ कधी साधतो कधी एकाच सूर बाजतो, त्यांच्यातल्या त्यांच्यात पण अपार समजूत असते, त्यांच्यातल्या त्यांच्यात पण अपार समजूत असते. रागाची मखमल विणताना कधी उसवलाच टाका, रागाची मखमल विणताना कधी उसवलाच टाका, तर हसऱ्या चेहऱ्याने हेम घालून टाकायची हुशारी परंपरेने येते सुरांकडे, पिढ्या पिढ्यांचा वारसा असल्यागत. कोणी कोणा बोलत नाही, एकमेकात भांडत नाही, कोणी कोणा बोलत नाही, एकमेकात भांडत नाही, मुद्दामहून वादी विसंवादी ठरत नाही. वा 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 वा, कुणापाशी किती मोकळं करायचं मन अगदी तोलून मापून ठरवतात, कुणापाशी किती मोकळं करायचं मन अगदी तोलून मापून ठरवतात, 7 जणांचं खानदानी वैभव आसुसून उपभोगतात, जपून जपून राहतात एकमेकांना धरून, वा जपून जपून राहतात एकमेकांना धरून, आपल्या मर्यादित स्वातंत्र्याला तोडत नाहीत, ठरलेली चाकोरी शक्यतो मोडत नाहीत. सूरही मध्यमवर्गीयच असावेत बहुधा, वा 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 सूरही वा वा मध्यमवर्गीयच असावेत बहुधा. वा 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 वा, खूप सुंदर. अशी वा थँक्यू वा, मला थँक्यू. ह्याच्यावर ना मगाशी आपला विषय चालला होता ना, शब्द शास्त्रीय संगीतामध्ये किती अप्रतिम आहे, अप्रतिम. मला तेव्हा पण काय झालं होतं आठवते, मी काहीतरी भलतंच गायलो होतो हे आठवत, मला आत्ताही तसंच होतं. एक लेअर मागे, आपण आता 7 स्वर आणि 7 स्वरातली इतर रिलेशनशिप कुठल्या स्केड्यूल मध्ये मला आठवत नाही, पण हा आठवलं, जुईली गायली होती तेव्हा. मी बोलता बोलता गात्रवीणा म्हणून आपल्या नाट्यशास्त्रामध्ये जे पहिलं रिटन हे आहे इंडियन क्लासिकल म्युझिक, त्यात नाट्य पण आहे, त्यात संगीत पण आहे, आणि मग संगीताच्या अनुषंगाने नृत्य गायन वादन ह्या तिन्ही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जगातलं सगळ्यात पहिलं वाद्य काय असेल, तर ती गात्रवीणा, म्हणजे आपल्या स्किनची इंस्ट्रुमेंट. हा हा, ओ किती हो, सुंदर कल्पना आहे ना काय गात्रवीणा. तर सुंदर थॉट. हा, तर काही वेळेलाच ना क्रिएटिव्हिटीचा प्रोसेस खूप सब्जेक्टिव्हही असतो, आणि खूप त्याच्या खाली एक कॉमनॅलिटी पण असते, म्हणजे वेन इट स्ट्राइक्स यू, इट स्ट्राइक्स यू, तुला तेव्हा कॅप्चर केलं तरच केलं. तर असा एकदा पहाटेचा रियाज करत होतो मी, किथे सुंदर ठिकाण आहे तिथे, काही माझ्या स्टुडंट्सना घेऊन आम्ही एका डोंगरावर जातो राहतो, आणि मी लहानपणी जसा रियाज करायचो तसा त्यांच्याकडनं 4 वाजता उठून सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत असं पूर्ण वीकेंड गात बसतो आम्ही. तर फार त्याच्यामध्ये मस्त ना, रे. मग तर त्याच्यात कुठेतरी ही एक बंदिश, मी तर गात्रवीणाचा तिथे रेफरन्स का आला होता, कारण त्याच्या पूर्वी मी एक बंदिश माझ्याकडनं झाली होती,
आणि बऱ्याच वेळेला गंमत माझ्या बाबतीत कशी होते, मला जे शब्द त्या बंदिशीत सुचतात ते कधी कधी मलाच माहित नसतात, मलाच विचार विचारायला लागतं, असं काहीतरी उलट सुलट होतं. पण ती सो हा कसा आहे ना की स्वरांचा खेळ हा शून्य झाल्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. म्हणजे कोऱ्या पानावरतीच तू शब्द लिहू शकते, त्यामुळे कोरं पान आपण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शब्द उमटत नाही. तर हे सारे गम पधनी ह्या म्हणजे दर्जे आहेत ना, हवेत मारलेल्या गाठींचे वेगवेगळे दर्जे आहेत, तर त्याच्यामध्ये हवेच्या मधलं जे व्हॅक्युम आहे ना, त्या व्हॅक्युम मध्ये मला एक बंदिश तेव्हा सकाळी पहाटेच्या वेळेला छान सुचली होती. ती कशी मला एक ओळ सुचली की मी ओळ ती शिकवायचो, मग ती शिकत ऐकत असताना मी पुढची ओळ करायचो. तो प्रोसेस खूप माय गुडनेस. सुखकारक असतो. गाय गात्र वीणा मन गाय गात्र वीणा, म्हणजे ही गात्र वीणा आहे ते मन वाजवत असते आपलं, आपलं शरीर नसतं गात, आपलं मन ही गात्र वीणा वाजवत असते, असं त्यातले ऐकायचंय. गाय गात्र वीणा मन गाय गात्र वीणा कर ओंकार निराकार मन गाय गात्र वीणा सुन ब्रह्मनाद आद नाद सुन ब्रह्मनाद आद नाद सुन ब्रह्मनाद. आधी उमटायच्या आधी ऐकायला पाहिजे, म्हणजे जी क्रिएटिव्हिटी आपल्याला सुचत असती ती कॅप्चर नाही केली तर ते शब्द फुटत नाही बरोबर. म्हणून सुन ब्रह्मनाद आद नाद सुन ब्रह्मनाद आद नाद काम सुत्याग स्वधृती साध काम सुत्याग स्वधृती साध रामदास कर स्वप्रमाण गाय गात्र वीणा, अशी बंदिश आहे. वा 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 सुन ब्रह्मनाद आद अनाद म्हणजे अव्यक्तातलं जी स्पंदन असतात ना ती जर अनुभवता नाही आली तर शब्द काय करणार तुमचे. तर ते सुन ब्रह्मनाद आद अनाद आणि कामसु त्याग स्वधृती साध म्हणजे डुईंग च्या ऐवजी बीइंग, आधी आस आणि मग कर. तर कामसु म्हणजे क्रियेमध्ये नको अडकू, स्वधृती म्हणजे स्वतःची जी बैठक आहे, ध्यान आपण म्हणतो ना ध्यान लावणं बैठकी घेऊन बसणं, ती स्वधृती साध आणि रामदास कर स्वप्रमाण तू करून दाखव. द टेस्ट ऑफ द पुडिंग इज इन नॉट इन द रेसिपी द पुडिंग. हाउ ब्युटिफुल, काय सुंदर, वा 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 महेश, खूपच मजा आली आहे. थँक्यू. आणि हे 11 वाजलेत, आपण 9:30 वाजता ऍक्च्युली हे सेशन सुरू केलं. ओके बाय. आणि आता आता आपण शेवटाकडे आलो आहोत भैरवीच, आता आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊन ऐकून आपल्याला आज रजा देणार आहोत, तरी आपण आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हा तसंच म्हणावं लागेल, कारण मी जर चुकून आता गायले आणि उद्यापासून परवापासून या कार्यक्रमाला यायचे लोक बंद झाले ना, तर तू बघ मी तुला प्रत्येक लाईव्हला यायला लावेल. मग नाही होणार असं, नाही होणार असं कसं होईल सांग मला. काय चल तू म्हणतोस कधीही न केलं. बघा बघा या काही नाही तर तुम्हाला हे नवीन ऐकायला मिळालं या आमच्या वार्तालापाच्या निमित्ताने. म्हणजे इतकं भयानक काहीच असू शकत नाही की तुझ्या बरोबरच्या लाईव्ह मध्ये मी आहे. पण ठीक आहे, मी आईने शिकवलेलं एक गाणं, म्हणजे ऍक्च्युली शिकवलं पण नाहीये तिने मला, पण माझी आई माझ्या लहानपणी हे गाणं माझ्यासाठी म्हणायची आई अडी, सो ते मी एक कडवं ऐकवते. ठीक आहे.
कान्हू घेऊ न जाय रानी धेनू घेऊ न जाय, कान्हू घेऊ न जाय रानी धेनू घेऊ न जाय, संगे चाले श्री दाम सुदाम, माघे बोले माय माघे बोले माय, कान्हू घेऊ न जाय रानी धेनू घेऊ न जाय, संगे चाले श्री दाम सुदाम, म्हणे माझ्या लेकरारे माझ्या वासरारे, उशीर नको लावू वेगे परत घरा ये वाह रे, म्हणे माझ्या लेकरारे माझ्या वासरारे, उशीर नको लावू वेगे परत घरा ये रे, हाती राहे खीर लोणी कोण तुझे खाय, हाती वाह राहे खीर लोणी कोण तुझे खाय, संगे चाले श्री दाम सुदाम, मागे बोले माय मागे बोले माय, कान्हू घेऊ न जाय रानी धेनू घेऊ न जाय, संगे चाले श्री दाम सुदाम। वाह वाह. प्रशांत सर बघत असतील तर पुढच्या सीझन करता हाँ, खबर ओपनिंग आणि क्लोजिंग ऍक्ट अजून एक मिळालेली आहे तुम्हाला. झालं खबरदार। का आता? तू चांगली गाऊ शकतीस असं तू सांगितलेलं आहेस. छान आहे, छान झालं. म्हणजे धडधड धडधड होतो म्हणून मी बेसूर झाले, नाहीतर मी बेसूर असे झाले, कळलं सुंदर तुला? ह्याची नाही ना, गंमत होती। सुंदर गाण्याची परिभाषा ही परफेक्शन नसून एक्सपिरियन्स असतो. तर तू लहानपणी शिकली आहेस, तुझ्या आईकडनं आणि काकूकडनं चांगलंच होणार, गाणं चांगलं निवडलंस त्यामुळे. मज्जा बघ। वा वा. माझी आई खुश झाली असेल, आई बाबा लाईव्ह अरे बघतायत कारण, आणि वा, माझे सासरे ते तबला वाजवतात स्वतः, अरे ते वा, पेटी वाजवतात स्वतः, ते अरे स्वतः वा, क्लासेस वा, घेतात, सो तेही ऐकतात, तेही खुश अरे झाले असतील आज। वा, वा, वा. आणि त्यामुळे आता म्हटलं गोवाच्या म्हणजे सासऱ्यांना आणि आई वडिलांना यू आर वेलकम. आणि आता मात्र देव खरंच इथे आलाय, खूप जीनियस देणार का महेश्वर स्रुवाला? आता डिपेंड, नाही उत्तर येतो, असं मी म्हणू उत्तर येतो, शकते। उत्तर येतो. डिपेंड, ती कंटेस्टंट म्हणून त्याला काहीच अर्थ गाती नाहीये, यातले म्हणजे यातले मागचे 1500 मुद्दच त्यात लोकांसमोर मी गाणं म्हंटल आज तुझ्यामुळे, तुझ्यासाठी, तर जीनियस गट, ते न जीनियस. म्हणता। हा थँक्स, मी म्हणणार होतो गुलदस्त्यात येत मार्क, पण जीनियस. थँक यू, वा वा, वा किती मजा आली यार, हो खरंच थँक खूपच। यू. त्या निमित्ताने लोकांच्या समक्ष का होईना, जी अशी गप्पा मारायला मिळाल्या, छान. हो आय नो आय नो, आणि आय होप हे सगळं लवकर संपेल आणि लवकर आपल्याला पुन्हा भेटता येईल, पूर्वाला मला परत भेटता येईल, कारण मी तिलाही भेटून, ती आपल्या सेटवर आली होती एक, ही शेड्यूल चालू असताना, येस तेव्हाच आम्ही भेटू, सो लवकर भेटूया परत। पण जायच्या आधी आता मात्र, म्हणजे आता मी हक्काने तुला सांगू शकते की एक गाणं मंगता है अभी। कुठलं गाणं गो? कुठलंही तुला आवडेल, एक खूप गोड काव्य अरुणी आहे ना, किरणी सांगणार नाही मी म्हण, कारण ते सततच लोक सांगत ते काही असतात, नाही, सो ते वाद्यवृंदाबरोबर नको रोजच्या देणार। असते, छान वाट. मी ना ह्याच म्हणजे आता मला अशी काव्य आता जी तू ऐकवलीस ना, त्यातली जी सिम्प्लिसिटी, भोळेपणा कुठेतरी आहे ना, की मला नाकाच्या समोर पाहायची सवय, उजवीकडे इकडे वळून वगैरे बघत नाही, किंवा डोकं ठेवलं पण मग नंतर लक्षात आलं आपल्याला ते वापरायचं घेऊन जावं, किंवा ते की या एकच ओळ वाचली मी, पुढचं राहिलं पण त्यात काही वाचायची गरज नव्हती, सगळं आलंय. मला अशी जी करेक्ट, इनोसन्स ड्रिवन जे असतात ना, ती खूप आवडतात. अरे मला एक हे आठवलं, मी तुला ऐकव, तुला खूप आवडेल आणि मग नंतर मला पाहिजे ते गाणं ऐकव. कागा सब तन खाइयो, हा आता हे शव आहे,
पारसी परंपरेमध्ये ते शव ना आपला मृत हो शरीर पण उपयोगी यावं म्हणून ते एका विहिराच्या वरती ठेवतात आणि मग सगळे पशु येऊन ते त्याचं खातात. तर ते शव म्हणते बर का, हे आता जे म्हणते ते, कागा सब तन खाइयो और चुन चुन खाइयो मांस, कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस, दो नैना मत खाइयो इन्हें पिया मिलन की आस. कसला आहे ना, म्हणजे ऐक, मी प्रत्येक वेळा जेव्हा ऐकतो ते असं असं होतं मला की काय. निर्गुणी मध्ये जसं एक वैराग्याचे एक कमाल आहे, तसं सगुण मध्ये काय इंटेन्सिटी आहे बघ, काय इंटेन्सिटी आहे. मी किती वेळा माहितीये का, इनफाइनाइट. ऍक्च्युली मोजता पण येणार नाही, इनफाइनाइट वेळेला एवढा छेर आहे का. एक फते अली अमान अली म्हणून एक पूर्वी पाकिस्तानी गायक होऊन गेले, छोटी त्यांची ब्लॅक अँड व्हाईट मैफल, रिवाइंड रिवाइंड रिवाइंड, आणि कागा सब तन खाइयो और चुन चुन खाइयो मास रे, दो नैना मत खाइयो दो नैना. अच्छा हेच शेवटचं करून टाकूया आपण, मत खाइयो इन्हें पिया मिलन की आस रे, ए कब आओगे तुम, आओगे कब आओगे तुम, आओगे यारा तुम बिन जियारा उदास रहे, कब आओगे तुम. वाह वाह वाह, क्या बात है, खूबच भारी, खूब भारी महेश यार, थैंक यू सो मच. थैंक यू यार, शुरुआत कारण तपस्कार. कारण इतकी मजा आली, नाही खरच मलाही खूप मजा आली. मजा आली, मलाही खूप मजा आली. मी ऍक्च्युअली खरं सांगू का, आत्ताच्या काळात ना हा जरा भडीमार झालाय की तुम्ही या आणि आपण असं करू आणि काय, मला खूप एरवी कंटाळा येतो की नको ना आता, की काय परत परत तेच. पण ह्या वेळेला मला वाटलं, मला माहिती होतं की तुझ्याबरोबर गप्पा मारणार तर एकतर रिपिटेशन किंवा काही करणं किंवा काही करण्यातलं नसून छान शांतपणे बसून गप्पा मारण्याचा आनंदही मिळेल. त्यामुळे मला असा तो हे झाला नाही संभ्रम की आपण कसं करायचं काय करायचं. आय वॉज व्हेरी हॅपी, दिस इज वन ऑफ द फ्यू टाइम्स आय वॉज हॅपी टू टू चॅट. आय वॉज लुकिंग वाव, आय एम फॉरवर्ड टू इट. एक्सट्रीमली ग्लॅड, आय एम एक्सट्रीमली ग्लॅड, कारण मुळात ह्याचा तोच उद्देश आहे की जे मी मगाशी म्हटलं की जे नाही ऐकवतात अदरवाइज ते एकमेकांशी बोलूया आणि ते एकमेकांना सांगूया. सो पुन्हा एकदा थँक्यू, आणि मी आता जास्त थँक्यू थँक्यू म्हणून तुला बोर नाही करणार फॉर्मल करून, कारण इतकं इन्फॉर्मल आणि इतकं सुंदर झाल्या त्या गप्पा. पण एवढंच नक्की म्हणते की परत लवकर भेटूया जरूर आणि जरूर. परत प्रत्यक्ष लवकर तुझ्याशी गप्पा मारायला आणि तुझं गाणं ऐकायला. क्रॉस बाय फिंगर्स. बाय बाय, सी यू, बाय, हॅव अ सी यू, ग्रेट डे. यू टाटा. टू, यू टू, बाय. मित्रांनो, मी तर आत्ता ऍब्सोल्युटली स्पीचलेस आहे आणि काय बोलावं, इतक्या सुंदर, इतक्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, इतक्या वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि इतक्या भरभरून जेव्हा आपल्या मित्राबरोबर गप्पा मारता येतात आणि त्यात जेव्हा संगीत असतं, त्यात जेव्हा सूर असतात, तेव्हा म्हणजे त्या गप्पाच संपू नये असं होतं. पण अर्थात वेळेची आपल्याला पण मर्यादा आहे. तुम्ही सगळेजण आज सुद्धा इथं आलात, आपली आज वेळ खरं तर वेगळी आहे, तरी सुद्धा तुम्ही सगळे आज आम्हाला जॉईन झालात, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा व्हिडिओ मी ऑफकोर्स आपल्या इंस्टाग्रामच्या माझ्या फीड मध्ये तुम्हाला दिसेल, IGTV सिरीज मध्ये. ज्यांना ते तिथं बघायचं नसेल, पुढे लिंक शेअर करायची असेल त्यांच्यासाठी, माझे युट्यूब चॅनल वरती हा व्हिडिओ आपण अपलोड करतो, खजिनाचे सगळे भाग तिकडे तुम्हाला बघायला मिळतील. जरूर जरूर ही लिंक पुढे शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा.
तुम्हाला पुढे कोणाला भेटायचं तेही मला कळवा. आणि या पुढे आपण भेटणार आहोत सोमवारी दुपारी 4:30 वाजता अशा एका पाहुण्यासोबत ज्याची सुद्धा फरमाइश तुम्ही सगळ्यांनी केली होती, त्या माझ्या मित्राचं आणि आपल्या या पुढच्या पाहुण्याचं नाव आहे संदीप खरे. त्यामुळे प्रचंड दिवशी आपल्याला ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. आणि मी तुम्हाला भेटेन सोमवारी दुपारी 4:30 वाजता. सी यू ऑल, टाटा बाय बाय आणि गुड नाईट. 11:15 वाजले, लवकर झोपा, उद्या सकाळी लवकर उठा. टाटा.